जयंती जय आदि शक्ति जय काली कपर्दनी जय मधु कैठव छलनी देवी जय महिषहि मर्दिनी जय चमुंडी जय चंड मुंड भंडासुर खंडनी जय सुरक्ति जय रक्त बीज विड्डाल बिहंडनी जय जय निशुंभ शुंभ दलनी भनि भूषण जय जय भननी सरजा समर्थ शिवराज कहे देहि विजय दे जग जननी देहि विजय दे जग जननी। श्री आदिशक्ति तुळजा भवानी। मित्रांनो, आपल्याला आपल्या भारतीय सेनेचा प्रचंड अभिमान आहे। 1947 नंतर ज्या ज्या लढाया आपल्या भारतीय सेनेनी आपल्या सीमांवर लढल्या, आजही त्याच्याबद्दल त्या गोष्टी ऐकायला जावं तर आपली छाती 4 इंच अभिमानाने तटतटून फुकते। असे पराक्रम आपल्या भारतीय सैन्याने लगातार तिथे गाजवलेले आहेत, ती कोणती युद्ध का असेल। अगदी आजता गायत या आपल्या भारतीय सेनेच्या बऱ्याचशा रेजिमेंट्स आहेत, सोप्या भाषेत बोलायचं तर तुकडे आहेत। www.defenseforum.com नावाच्या वेबसाईटवर आपल्याला या रेजिमेंट्स बद्दलची बऱ्याच प्रकारची माहिती, बरीच चित्तरंजक माहिती इथे नक्की सापडेल। या ज्या रेजिमेंट्स आहेत, साधारण प्रत्येक प्रांताची एक रेजिमेंट आहे। आपल्या महाराष्ट्राच्या रेजिमेंटचं नाव आहे MLI, मराठा लाईट इन्फंट्री। राजस्थानच्या रेजिमेंटचं नाव आहे राजपुताना रायफल्स। पंजाबची पंजाब रेजिमेंट, बिहारची बिहार रेजिमेंट, कुठे गोरखा रेजिमेंट, कुठे मद्रास रेजिमेंट, अशा वेगवेगळ्या रेजिमेंट आपल्या सैन्यामध्ये। या सगळ्या रेजिमेंटची स्वतःची आपली एक युद्ध गर्जना आहे, जय गर्जना आहे। लढत असताना, शत्रूच्या अंगावर तुटून पडत असताना मनामध्ये शक्तीचा संचार आणि मनगटामध्ये स्फूर्तीचा संचार देण्याचं काम या जय गर्जना वर्षानुवर्ष करतात। त्यापैकी बऱ्याचशा आपण ऐकलेल्या आहेत, कुणाची जय अंबे आहे, कुणाची जय महाकाली आहे। बिहार रेजिमेंट म्हणते बोल बजरंग बली की जय, राजपुताना रायफल्स म्हणते बोल एकलिंगजी की जय, गोरखा रेजिमेंट म्हणते जय महाकाली गोरखाली आली, पंजाबची तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे बोले सौ निहाल सत श्री अकाल। आपण जर विचार केला तर कुठली ना कुठली देवी किंवा देवता यांच्या नावावर या सगळ्या रेजिमेंट्सच्या युद्ध गर्जना आहेत। एक तर देवी आहे किंवा देवता आहे। पण गंमत आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की फक्त आणि फक्त मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव रेजिमेंट अशी आहे जिची ऑफिशियल युद्ध गर्जना आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, एका माणसाच्या नावावर आहे। मी देवी देवतांचा विरोधक नाही, श्रद्धा असलीच पाहिजे, कुठल्या ना कुठल्या शक्तीवर श्रद्धा असली पाहिजे। काही लोक ती भगवंतामध्ये शोधतात, काही ती निर्गुण निराकारामध्ये शोधतात, त्यामुळे श्रद्धा असावी कुठल्या ना कुठल्या। श्रद्धा नसेल तर पराक्रमी माणसाच्या पराक्रमाचा रावण व्हायला वेळ लागत नाही, त्यामुळे श्रद्धा असावी। त्यामुळे काही लोकांच्या जयगर्जना देवी देवतांच्या नावावर आहे, पण मला आपलं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करायचं आहे आणि ते हे की का बरं MLI, का बरं मराठा लाईट इन्फंट्रीला वाटलं की एका व्यक्तीच्या नावावर आपली जय गर्जना असावी। याच्या मुळाशी जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की प्रेरणेचा किती मोठा स्रोत हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे। तुम्ही विचार करा की एक सामान्य सिपह सालार का सामान्य बच्चा, खूप उंच पुरा नाही, खूप तगडा पहलवान नाही, सामान्य कदकाठीचा मुलगा, पण आपल्या आयुष्यामध्ये ठरवतो, एक ध्येय ठेवतो आणि ते ध्येय गाठण्यासाठी स्वतःच आयुष्य झोकून देतो आणि तो कुठपर्यंत जाऊन पोहोचतो याचा आपल्याच मातीतलं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्वतः छत्रपती आहेत। आणि म्हणून अशा व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज मला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे। ही अतिशय पावन आणि पुण्यभूमी आहे, नृसिंह सरस्वतींचं जन्मच जिथे झालं याच्यापेक्षा पावन माती कुठली म्हणावी। ती माती उचलून कपाळाला लावावी इतकं पुण्य या मातीला लागलेलं आहे, लाभलेलं आहे। त्या कारंजा शहरामध्ये आज मी येतोय, दुसऱ्यांदा येतोय, 2 वर्षापूर्वी एकदा आलो होतो 2016 मध्ये। 59वं वर्ष होतं आपल्या व्याख्यानमालेचं आणि धन्यवाद देऊ इच्छितो, तसं तर आपली सगळ्या व्याख्यानाचं जे आयोजन करणारी सगळी लोक आहेत त्या सर्वांचेच धन्यवाद, पण ज्यांच्यामुळे मी इथे 2 वर्षापूर्वी आलो होतो ते माननीय प्रमोदराव दहीहंडीकर। इथे आलो, आपल्या सर्वांचं इतकं उत्कट प्रेम मिळालं या पवित्र भूमीवर, तसं तर आधी अनेकदा आलो होतो पण व्याख्यानासाठी म्हणून येण्याचा योग आला। आणि या मातीचं दुसरं वैशिष्ट्य मी तुम्हाला तेव्हा सांगितलं, आज काही लोक नवीन असतील त्यांना परत सांगू इच्छितो की
शिवाजी महाराज इथे आलेले आहेत. मी तर नागपूरहून आलो, आमच्या नागपूरला ते सौभाग्य नाही लाभलं, नागपूरला कधी शिवाजी महाराजांचे पाय नाही लागले. तुम्ही किती भाग्यवंत आहात, 1670 ला शिवाजी महाराजांचे पाय कारंजाला लागलेले आहेत. नोव्हेंबरचा महिना होता तो, तेव्हा शिवाजी राजे इथे येऊन गेलेले आहेत. असं एक महत्वाचं ठिकाण पूर्वीपासूनच, ऐतिहासिक परंपरा तर आहेच आहे, व्यापाराचं मोठं क्षेत्र होतं त्या काळात, एक मोठी बाजारपेठ इथे तेव्हाही होती, आणि आजही आपण जेव्हा जुन्या कारंजात फिरतो आपल्याला तिथे त्यांचे अवशेष दिसतात, त्या सगळ्या वैभवाचे. अशा ऐतिहासिक शहरात आपण राहता हे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे, आणि म्हणून आयोजकांना मनापासून धन्यवाद की मला तेव्हा येण्याची संधी मिळाली. यावेळेस थोडंसं अपघाताने आलो असं म्हणता येईल, कारण ठरले होते ते अविनाश धर्माधिकारी, त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्व तेवढंच उत्तुंग, पण काही कारणांनी त्यांचं येणं झालं नाही. आणि मला मामांचा फोन आला की अशी अशी अडचण आहे, म्हटलं मी येईल, मला आवडेल याला, कारण कारंजाने मला जे दिलं ते शब्दात सांगण्यासारखं नाही, जे प्रेम आपण दिलं. मग गंमत सांगतो फक्त, मी मागे आलो आणि इथे ती गर्जना दिली सगळ्यात शेवटी शिवाजी महाराजांची, अलकाब, शिवाजी महाराजांची राजबिरदावली. आता आपल्या इथे कलाकार माणसं इतकी आहेत की त्यांनी ते कट केलं, त्याच्यात इफेक्ट्स टाकले, माझ्या आवाजाला अजून काही काही इफेक्ट्स जोडले, ती इतकी सुंदर गर्जना त्यांनी तयार केली की मलाच आश्चर्य वाटलं, माझाच आवाज आहे, इतकी सुंदर गर्जना. आणि ती मग जितकी व्हायरल झाली की मला एक दिवस फोन आला, म्हणे मी पंढरपुराच्या बाजून मंगळवेढ्यावरून बोलतोय. म्हटलं बोला, तर म्हणे तुम्ही याल का आमच्या इथे व्याख्यानाला. म्हणजे यायला मला हरकत नाही, पण मला यवतमाळच्या पलीकडे कोणी ओळखत नाही, ते तिकडून फोन कसा काय केलात तुम्ही. तर म्हणे आम्ही तुमची ती व्हायरल झालेली क्लिप पाहिली आणि त्याच्यामध्ये मागे बॅनर दिसत होतं शरद आणि व्याख्या एवढंच दिसतंय, व्याख्यान मलाही पूर्ण दिसत नव्हतं. आणि क्लिपच्या शेवटी ज्यांनी कोणी ती एडिट केली कदाचित यांनी, तर ते शेवटी काहीतरी कारंजा लिहिलं असावं यांनी यांच्या फर्मच्या नावासोबत, त्याच्यावरून त्यांनी शरद व्याख्यान मला कारंजा गुगल केलं. गुगलवरून त्या व्याख्यानमालेमध्ये काही वर्षांमध्ये आलेल्या वक्त्यांची नावं सापडली, त्याच्यात शिवाजी महाराजांवर कोण बोललं ही नावं त्यांनी शोधून काढली, त्यातले 2-3 नावं कदाचित सापडले असावे, एक नाव माझं दिसलं, ते सगळी नावं त्यांनी फेसबुकवर टाकली, त्यातलं सुदैवानी माझं अकाउंट होतं फेसबुकवर, बाकी त्यांची होती की नाही माहित नाही. मला मेसेज केला, माझा नंबर मागवला आणि मग मला फोन केला की सर तुमची गर्जना ऐकली, तुम्ही याल का. आणि सेम केस झाली साताऱ्याच्या बाजूला ऐन जिथे अफजल खानाला फाडलं शिवाजी महाराजांनी, त्या पायथ्याहून मला फोन आला की तुम्ही आमच्या इथे याल का. या सगळ्या गोष्टी आपल्या या कारंजाच्या त्या एका क्लिपमुळे घडल्या, म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. राहता राहिली गोष्ट, आज सुमंत टेकाडे शिवाजींवर बोलतात आणि बसून बोलतात, हे काही जमलं नाहीये, बात कुछ हजम नाही हुई, तर ते पाठीत भरले उसण नेमकी 3 दिवसापूर्वी, काहीच करता येत नाहीये, नाईलाज आहे म्हणून बसून बोलतोय, त्याबद्दल मनापासून माफी मागतो, क्षमा करावी. शिवचरित्र हे अशा व्यक्तीचं चरित्र आहे ते उभं राहून बोललं पाहिजे, त्याशिवाय आवेश येत नाही असं मी स्वतः मानायचो. आज माझं 700वं व्याख्यान आहे, 700, आणि हे माझं पहिलं व्याख्यान आहे ज्याच्यात मी आज बसून बोलतोय, त्यामुळे मलाच आतून बरं वाटत नाहीये, पण उभं राहिलं तर माझ्या शरीराला बरं वाटणार नाही, त्यामुळे बसून बोलणं भाग आहे, कारण परवा परत बाहेरगावी जायचं एका कार्यक्रमाला, त्याबद्दल सगळ्या लोकांची क्षमा मागतो. विषयाचा आवाका प्रचंड मोठा आहे, त्यामुळे थेट विषयात हात घालूया. शिवचरित्रावर बोलायचं, मागल्या वेळेस मी आलो होतो तेव्हा छत्रपती शिवाजी आणि त्यांचं मॅनेजमेंट कौशल्य हा विषय मी मांडला होता, अर्थात शिवाजींवर बोलायचं, त्यामुळे अनेक गोष्टी रिपीट होण्याची शक्यता आहेत, काही कथानक तशीच्या तशी रिपीट होतील, तेवढी ऐकून घ्यावी, कारण त्यांचा आजही काही ना काही संदर्भ आहे. आणि शिवाजीराजांकडून आम्हाला आज जे शिकायचं आहे त्याच्यात त्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या, त्यामुळे रिपीट झाल्या तरी ऐकून घ्यावं, आणि काही लोक नवीन आले असतील त्यांच्यासाठीच ते पहिल्यांदाच आहे, त्यामुळे सर्वांनी मागचं व्याख्यान विसरून आज पुन्हा या नवीन व्याख्यानाचं आपण काय घेऊ शकतो त्याचा विचार करावा. आणि आता राहता राहिला विषय आजच्या टायटलचा, कारण पत्रिका छापून झालेल्या होत्या, अविनाश धर्माधिकारी येणार होते, त्यामुळे माझं नाव पत्रिकेत तर नाही, पण आता कालपासून जे काही व्हॉट्सअपवर आणि सगळं सोशल मीडियावर दसऱ्यापासून जो काही आपण सुरू केलेला आहे त्याच्यात विषय आपल्याला कळला असेल की माझ्यातही आहे एक शिवाजी. आता काही लोकांना टायटल पासूनही प्रॉब्लेम असतात, आमच्या शिवाजी राजांना तुम्ही एकेरी का नाव घेतलं, माझ्यातही हा एक शिवाजी महाराज असं का नाही म्हटलं, आणि मग तुम्ही व्याख्यानच द्यायचं नाही, असंही अनेक वेळा होतं. बरं, आपल्या कारंजातली लोक तशी नाही मला माहिती आहे, पण मुळात काय भावना या मनातून असतात असं मी मानतो. आणि आपण त्या देशामध्ये राहतो जिथे आत्ताच गणेशोत्सव झाला, गणेशोत्सवामध्ये जागोजागी सार्वजनिक गणपती आपण बसवतो, मग त्या मांडवाच्या आत आपण कोणाला बसवतो,
गणपतीला बसवतो. आपण कोणाची मूर्ती आणतो तिथे बसवायला? गणपतीची मूर्ती आणतो. आपण कोणाचं विसर्जन करतो? गणपतीचं विसर्जन करतो. आता नवरात्र झालं, मांडवांमध्ये कोणाला बसवतो? दुर्गेला बसवतो. कोणाचं विसर्जन करतो? दुर्गेचं विसर्जन करतो. विजयादशमी कोणाच्या नावाने ओळखतो? विजयादशमीला रामाने रावणाला मारले. लहानपणी शाळेत सुद्धा आम्हाला जेव्हा व्याकरण शिकवलं, रामाने रावणास मारिले असं शिकवलं. माखन कोण चोरतो? कृष्ण चोरतो. युद्ध क्षेत्रावर कुरुक्षेत्रामध्ये भगवद्गीता कोणी सांगितली? कृष्णाने सांगितली. भगवान श्री कृष्णांनी सांगितली, मांडवाच्या आत गणपती रायांची मूर्ती आम्ही बसवली, माता दुर्गा यांची मूर्ती आम्ही बसवतो आहे वगैरे असं आपण बोलत नाही. आपल्या देवी देवतांबद्दल आपल्या मनामध्ये इतका आदर आहे की आपण त्यांना माता पिता गुरु मित्र हे सुद्धा मानतो. त्वमेव माता पिता त्वमेव आपण जेव्हा म्हणतो तर आम्ही इतकं एकरूप झालेलो आहे की त्या रामांबद्दल बोलता आम्ही तो रामच म्हणतो, गणपतींबद्दल बोलताना आम्ही तो गणपती बसला तो गणपती उठला असंच बोलतो. याचा अर्थ आपल्या मनामध्ये गणपतीबद्दल अनादर आहे असा आहे का? रामाबद्दल अनादर आहे असं आहे का? नाही ना. शिवाजीराजांबद्दल बोलताना एखाद वेळेस जर माझ्या ते ह्या शिवाजी म्हटलं तर शिवाजींबद्दलचा अनादर कधीच होऊ शकत नाही. होता जीवा म्हणून मारला, होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हणताना जीवा महालांचाही अपमान नाही आणि शिवाजीराजांचाही अपमान नाही. पण काही काही लोकांना काय थोडीशी गडबड आहे. त्यांच्या भावना मी मानू शकतो, काही वाद नाही, भावना चांगल्याच असतात. त्यांना वाईट वाटतं की सामान्य कर्तृत्वाचे लोक शिवाजींना जेव्हा एकेरी नाव घेतात तेव्हा बरं वाटत नाही. पण आजचं जे टायटल आहे हे टायटल त्या अहंकारातून आणि त्या अनादरातून दिलेलं टायटल नाही आहे. हे जसं आपण रामाला राम म्हणतो कृष्णाला कृष्ण म्हणतो तसं शिवाजी राजांना म्हटलेलं शिवाजी, पूर्ण आदरानेच म्हटलेलं शिवाजी. त्यामुळे मुळात महाराजांकडून काय शिकायचं त्याच्यावर आपण जरा लक्ष देऊया आणि मग या बाकीच्या गोष्टींकडे येऊ आपण. कारण युट्यूबवर माझे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये एक हिंदी टायटल आहे, औरंगजेब ने शिवाजी की स्तुती में क्या कहा. त्याच्यावर कमेंट करणारे काही काही लोक अर्थात महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले तुम्हाला कळलं असेल, त्यांनी कमेंट केलंय, ओ साहेब पहिले महाराजांना एकेरी नाव घेणं बंद करा आणि मग व्हिडिओ अपलोड करा. अशी प्रेमळ धमकी देणारी काही लोक असतात. असो आपण खूप चिंता नसते करायची, भावना ही मनात हवी ती आहे आपल्या सर्वांच्या आणि म्हणूनच आपण इतक्या अलोट संख्येने इथे आलेले आहात. आपण विषयाला सुरुवात करूया. पण मी नेहमी म्हणत असतो माझ्यातही एक शिवाजी म्हणजे नक्की काय, आपल्या सर्वांमध्ये तो पराक्रमी शिवाजी लपून बसलेला आहे. पण तरीही काही अडचणी असतात, काही प्रॉब्लेम असतात ज्याच्यावर मी आता हळूहळू येणार आहे. पण मुळामध्ये माझा सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारतो. मी अनेक कंपन्यांमध्ये जातो, अनेक कॉलेजेसमध्ये जातो, आता त्यांनी यादी वाचली त्याची, बंगलोरला व्याख्यान झालं, दिल्लीला झालं, मुंबई पुण्यात जातो, तिथे सगळीकडे मी एक प्रश्न सुरुवातीलाच विचारतो, आज तुम्हालाही विचारणार. इथे बसलेल्या किती महिला पुरुष लहान मुलं तरुण या सर्वांना यशस्वी म्हणजे सक्सेसफुल व्हावं असं वाटतं? एकदा हात वर करा, एकदा सगळे महिला पुरुष सगळे 100% हात वर, एकही हात खाली दिसणार नाही. इथेच नाही, मी जिथे जिथे गेलो या 700 व्याख्यानांमध्ये कधीही एकही हात मला खाली दिसलेला नाही, सगळे हात वर असतात. कारण प्रत्येकाला यशस्वी व्हायचं. यशाची तुमची व्याख्या वेगळी असेल, कोणाला पैसा, पैशाचे बंडल, त्यांची गड्ड्या किती जमल्या ती सक्सेस असेल, कोणासाठी घराची उंची म्हणजे यश, कोणासाठी कारची लांबी म्हणजे यश, कोणासाठी किती बायको, नाही बायको एकच असते, बायकोच्या गळ्यात किती दागिने म्हणजे यश. अशी यशाची व्याख्या मी तुमची तुम्हाला करायची. माझ्यासाठी यश म्हणजे एकच असतं, सक्सेसची एकच व्याख्या माझी स्वतःची आहे, मी तुमच्यावर लादत नाहीये. पण मला एवढंच कळतं की मला दिलेलं काम सत्यम शिवम सुंदरम टू द बेस्ट हे मी करेल. मग मला झाडू मारण्याची जबाबदारी दिली असेल ती इतकं सुंदर झाडून दाखवेल मी की त्याच्यासारखी स्वच्छता कुठे नाही. आणि ज्या दिवशी एक कंपनी चालवायचं काम पडेल त्या दिवशी ती कंपनी अशी चालेल की त्याच्यासारखी दुसरी कंपनी हे व्यवस्थितपणाने करण्याचं काम जो जो करतो, मग ती गृहिणी का असे ना, तो विद्यार्थी अभ्यास करणारा का असे ना, तो बिझनेसमॅन बिझनेस करणारा का असे ना, तो डॉक्टर का असे ना, तो शिक्षक का असे ना, जो जो दिलेल्या जबाबदारी पासून चुकतो, दिलेली जबाबदारी पूर्ण करत नाही तो यशस्वी होत नाही. आणि म्हणून दिलेलं काम चोखपणे ही माझी जबाबदारी आहे म्हणून करणारे जितके लोक आहे फक्त तेवढे लोक आयुष्यामध्ये यशस्वी होत असतात. पगार पाणी पैसा तर सगळ्यांनाच मिळतो, आपल्याला त्यांची चिंता करायची गरज नाही. पण इथे 100% लोकांनी हात वर केले असले तरी सुद्धा मला सांगू द्या, वाईट मानून घेऊ नका, देव न करो, पण सगळे 100% लोक यशस्वी होत नाही. चुकी बरोबर, मी तर जिथे जातो तिथे सगळेच हात वर करतात. याचा अर्थ पूर्ण 1,25,000,000,000 लोकांना यशस्वी व्हायचा भारतातल्या. तुम्हीच मला सांगा 1,25,000,000,000 यशस्वी होतात का?
नाही होत ना. याचं कारण आहे, कारण सगळ्या जगामध्ये तीन प्रकारची लोक आहेत, सगळ्या जगात आहेत. अमेरिकेत आहेत, ऑस्ट्रेलियात आहे, भारतात आहे, कारंजात आहे, नागपुरात आहे, तुमच्या नातेवाईकात आहे, माझ्या कॉलेजला होती, तुमच्या शाळेत आहेत. तीन प्रकारची लोक सगळ्या दुनियेमध्ये आहेत. एक कष्टाळू, प्रचंड मेहनत करणारे, प्रचंड कष्ट करणारे, त्यांना रात्र दिवसाचं भान नाही, त्यांना दिलेलं काम पूर्ण केल्याशिवाय चैन नाही, दिलेलं काम व्यवस्थितच पूर्ण करण्याची सवय असते, हे सतत 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 कार्यामध्ये मग्न असतात, यांना विश्रांती नाही, आराम नाही, कष्टाळू लोक. पद, प्रतिष्ठा, पैसा, शोहरत सब इनके कदम चूमते है, कष्टाळू. दुसरे कष्ट टाळू. आणि तिसरे कसं टाळू? गडबड या दोघांचीच आहे फक्त. आणि दुर्दैवानी भारतासारख्या देशामध्ये आज 75-80% लोक हे कष्ट टाळू आणि कसं टाळू कॅटेगरी मध्ये येतात. फक्त 20-22% लोक आहेत जे कष्टाळू कॅटेगरी मध्ये, आणि ते यशस्वी होतात फक्त. मग ते कुठल्याही प्रोफाईलवर, कुठल्याही क्षेत्रात का असेल. आणि म्हणून तुम्हाला यशस्वी लोकांची जी नावं आठवतात, जी ज्या क्षेत्रातली ती आठवून पहा. एपीजे अब्दुल कलाम, बाबा रामदेव, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराज शाहूजीराजे शाहू महाराज, छत्रपती, मेरी कॉम, गीता बबीता फोगट, मिल्खा सिंग. तुम्ही क्षेत्र आठवा आणि नावं आठवा. ही सगळी नावं ती आहे जी दिवसाला 12-12, 14-14 तास काम करतात. हे कष्टाळू होते आणि त्यातले जे जिवंत आहे ते कष्टाळू आहेत, म्हणून हे यशस्वी आहेत. आणि कसं टाळू कॅटेगरीचं मला एक नाव सांगा जे यशस्वी. कष्ट टाळू मधलं एक नाव सांग. कष्ट टाळू म्हणजे जे दिलेलं काम सुद्धा धड करत नाही. आई बापांनाच विचारत, अरे दळणा चढवा आणला का, कपड्यांची घडी केली का, घर आवरलं का. आणि कसं टाळू? मॅनेजर दिसला की हे गायब होऊन जातात, कारण यांना माहिती आहे हा काम देणार आहे. कसं टाळू? गायब व्हायचं. आई दिसली की पोरग गायब. हे लोक आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि म्हणून स्वप्न फार मोठी असतात. कष्ट टाळू आणि कसं टाळू, लोकांची स्वप्न प्रचंड मोठी असतात. मोठी कार पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण मेहनत करण्याची इच्छा नाही. यांना स्वप्न पडतात लॉटरी लागली, यांना स्वप्न पडतात कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चनच्या समोर आपणच जाऊन बसलेलो. पण मग लगेच झोप उघडते आणि दिसतं तेच पुन्हा की क्लर्क म्हणून लागलो, क्लर्क म्हणून रिटायर्ड झालो, मास्टर म्हणून लागलो, मास्टर म्हणून रिटायर्ड, कॅशियर म्हणून आलो, कॅशियर म्हणून गेलो, विकेट कीपर म्हणून आलो, विकेट कीपर म्हणून गेलो, ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो, इंजिनियर म्हणून रिटायर्ड झालो. आयुष्यात केलं काय बेटा? संधी जबरदस्त उपलब्ध होते, स्वतःचे गुण हळूहळू वाढवता आले असते, त्याच्यासाठी जी आवश्यक मेहनत आहे ती थोडी थोडी घेता आली असती. पण मी क्लर्क म्हणून लागेल, मॅनेजर म्हणून रिटायर्ड होऊन दाखवेल, कॅशियर म्हणून लागेल पण ब्रांच मॅनेजर म्हणून रिटायर्ड होईल, सामान्य शेतकरी 5 एकर शेती असलेला म्हणून येईल पण 25 एकर समृद्ध शेती करून या जगातून जाईल, विकेट कीपर म्हणून येईल पण कप्तान म्हणून रिटायर्ड होईल, इंजिनियर ज्युनियर इंजिनियर म्हणून लागेल पण व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर्ड होईल, सामान्य घरगुती व्यवसाय सुरू करेल पण त्याचे वेगवेगळ्या ब्रांचेस मी कारंजामध्ये आणि बाहेर उघडून दाखवेल, सामान्य दुकान मी आज चालवत असेल गेली 20 वर्ष पण आता मी माझे एकाचे 4 दुकानं करून दाखवेल. ही स्वप्न ज्या कष्टाळू लोकांना पडतात, आज मी त्यांच्याशी बोलायला आलेलो आहे कि हो माझ्यातही आहे एक शिवाजी ज्याचा जन्म होताना त्याच्याजवळ काहीच नव्हतं. आणि काही नसताना काम सुरू करणं एखाद वेळेस सोपं आहे, पण जेव्हा सगळी सिस्टम तुमच्या विरुद्ध उभी आहे की याला काम करू द्यायचं नाही, अशा वेळेस काम करणं अजून महत्वाचं असतं. आणि म्हणून किती भयानक परिस्थितीत या मुलांनी काम केलं असेल, ते खलनायक किती भयानक असावे. बाहुबली समजून घ्यायचा असेल ना तर पहिले भल्लालदेव समजावा लागतो. तर लक्षातील बाहुबलीला किती ताकद लागावी लागली असेल भल्लालदेवच्या विरुद्ध लढायला. शिवाजीराजांना समजायचं असेल तर काय भयानक परिस्थितीत हा मुलगा जन्माला आला याचा एकदा विचार करावा लागेल की तो संपन्न सामर्थ्यशाली भारत जो होता तो संपलेला होता. आमचं वैभव पार रसाळ तळाला गेलं होतं. कोणतं वैभव? मेटलर्जी मध्ये भारत जगात सगळ्यात पुढे होता. मेटलर्जी म्हणजे मेटल्स, म्हणजे धातू, धातुशास्त्र, धातू विज्ञान. आजही ज्या मूर्त्या सापडत आहेत आणि ज्याचं स्मगलिंग चालतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये, त्या कोणत्या मूर्त्या आहेत? 1-1.5-2 हजार वर्षापूर्वी भारतात तयार झालेल्या नटराजाच्या मूर्त्या, विष्णू मूर्ती, गणपतीच्या मूर्ती, बुद्धाच्या मूर्ती, कांस्य, पंचधातू,
या भारतात बनलेल्या त्या काळामध्ये जेव्हा इंग्रजांना माहिती नव्हतं की कपडे कसे घालावे, त्या काळात भारतामध्ये धातुशास्त्र होतं. विचार कर, आमच्या इथे आयुर्वेद होत आणि आयुर्वेद फक्त शोधून काढण्यात आलं नाही, ते घराघरापर्यंत पोहोचवण्यात आलेलं होतं. व्हॉट्सअप नाही, सोशल मीडिया नाही, मोबाईल, टेलिव्हिजन, इंटरनेट काहीच नाही. आज हे सगळं असताना सुद्धा अनेक घरांमधल्या लोकांना माहितीच नाही की पॅरासिटामॉलचा उपयोग काय, पेन किलर कुठली घेतली पाहिजे, हे आजही लोकांना माहिती नसतं. पण त्या काळामध्ये विचार करा, तुम्ही मी बोलतोय 1000-1500 वर्षांपूर्वीच्या भारताबद्दल, की जिथे आमच्या दूरदराजच्या खेड्यामधल्या कदाचित एखाद्या अशिक्षित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या आईला सुद्धा माहिती होतं की हळदीचा उपयोग काय, तुळशीचा उपयोग काय. तेव्हापासून झालेल्या जखमांवर ती म्हातारी आजीबाई तिखट नाही लावत, ती लावते बरोबर हळद, कारण तिला माहिती आहे ती अँटीसेप्टिक आहे हळद. हे कसं त्या काळापर्यंत पोहोचवलं गेलं असेल, गावागावा आणि घराघरापर्यंत अफलातून आहे हे सगळं. आणि मला तर वाटतं जगाला भारताने दिलेल्या दोन सगळ्यात मोठ्या भेटींपैकी एक म्हणजे योग. जे करतात त्यांना त्याचं महत्व माहित आहे, ज्यांना जे करत नाही त्यांना आत्ता सांगून तसा फायदा नाही. योग आणि दुसरा अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी, याची ताकद इसका लोहा सारी दुनिया मान चुकी है, हे भारताने जगाला दिलेलं. आणि कदाचित आज हे सगळं पुस्तकात सापडत असेल, पण जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो ते भारताचं इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर. पाहती मंदिर, पाहते कोणार्कचं सूर्य मंदिर, पाहती अजंता एलोरा, पाहते खाली दक्षिणेमध्ये मदुराई, पाहते मध्य प्रदेशामध्ये खजुराहो. अफलातून मंदिर बांधली आहेत. तुम्ही कधी अंगकोरला गेलात कंबोडिया, तेव्हाचा कंबुज प्रदेश, अनंगकोर अंकोरवट जे मंदिर आहे त्याचं फक्त गुगलवर एरियल व्ह्यू पहा, माणूस हादरून जाईल. जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे अंकोरवट. कोणी बांधलो? आपल्या भारतीय राजांनी बांधलं. हे तर आपण आजही पाहू शकतो ना, आणि याला कमीत कमी 1000 वर्ष उलटली आहेत ना या सगळ्या मंदिरांना. ही तर ताकद होती भारताची, हे सामर्थ्य होतं आमच्या भारताचं, पण ते सगळं लयाला गेलं कारण आम्ही स्वार्थी झालो. मी माझं घर माझं कंपाऊंड याच्या बाहेर पाहायचं नाही हे ठरलं. यश म्हणजे काय? तर मी नोकरी करायची, पैसा कमवायचा, आम्ही दोघं राजा राणी आणि आमचे दोन छोटे किंवा आमचा एकच. यात आमचा सगळा पराक्रम संपला दुर्दैवाने. त्यामुळे समाजाचं काय करायचं आहे, मुझे उससे क्या, मला काय त्याचं, ही भावना बलवत्तर होत गेली. ती आजही आहे माझ्या घराच्या आतमध्ये. मी घाण करत नाही, गाव घाण करण्यासाठीच आहे. जसं काही आम्ही गाव घाण करतो. आमच्या विदर्भाचं राष्ट्रीय खाद्य खर्रा खातात. का खातात माहिती नाही. भले जाणती अभ्यासू सुशिक्षित लोक खर्रे खातात. भविष्य माहिती आहे. तंबाखू खातात. भविष्य माहिती आहे की कॅन्सरच होणार आहे, जबडा कापूनच टाकावा लागणार आहे. मी जिथे राहतो तिथे राहणारा आमचा एक दादा लहानपणापासून पाहतो, अतिशय स्मार्ट दिसायला, पण सवय लागली, इथून कापावं लागलं. आता ठिगळ लागलं चेहऱ्यावर, गेली सगळी सुंदरता. खर्च व्हायचा तो वेगळा, पोरांचं भविष्य धोक्यामध्ये, कशाला खावे या गोष्टी. आधीच्या जमान्यात खायचे का 100 वर्षापूर्वी? नाही नाही, आम्हाला टेन्शन आहे म्हणून आम्ही खातो. बायकांना टेन्शन नसतं वाटतं, नाही तर विचार करा कारंजातल्या बायका दुकानात, हा द्यावर 420 ची पुढी, हा 516, त्यात थोडस हे टाका. देवानी दोघांना सारखंच बनवलं ना, बाई आणि पुरुष, मग त्या काही खात. आपण जिभेवर ज्याचा ताबा नाही ना तो या फालतू गोष्टी करत असतो. पैसा जातो तो जातोच. मी ते कॅल्क्युलेशन मांडलं मामा, त्या कॅल्क्युलेशन नुसार मला असं कळलं की खर्रा सिगरेट जे खातात ते वर्षाला जवळजवळ 1 लाख रुपये त्यात घालवतात. 1 लाख ते इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकले तर कुठपर्यंत जाऊन पोहोचतील विचार करा. असो, आपल्याला खूप त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आपला महत्वाचा विषय तो सुटून नको जायला ना. तर खर्रा जे खातात त्यांना खाऊ द्या. त्यांना पैसा उडवायचा, त्यांच्या घरवाल्यांची चिंता नाही, त्यांना खाऊ द्या. पण गाव कशाला घाणेरडं करायचं? आणि मग आधी घर घाणेरडं करणार आहे. बाबा तुला खर्रा खायचा ना, मला एक माणूस दाखवा ज्याने खर्रा खाल्लं आणि स्वतःच्या घरी पिचकारी मारली. कोणीच नाही मारलं, कारण त्या घराच्या भिंती आपण रंगवलेल्या असतात ना स्वतः. पैसे स्वतःच्या खिशातून जातात, त्यामुळे घरी कोणी पिचकारी मारत नाही. पण बाहेर आला की ऑफिस आपलं सार्वजनिक, बस स्टँडचे कोपरे आपले सार्वजनिक, रेल्वे स्टेशनचे कोपरे आपले सार्वजनिक. खुले हा पिचकारी रंग दे तू मोहे गेरुआ. कोई परहेज नाही, लाजच नाही वाटत आम्हाला. का? कारण मला काय त्याच. भारत थोडी माझा आहे, माझं घर फक्त माझं. घरी बेंचवर टेबलवर खुर्च्यांवर कोणी चित्र नाही काढत, पण एसटी महामंडळाची बस दिसली रे दिसली, आतमध्ये बसलो की कंपस बस उघडायचा, सुंदर सुंदर चित्र काढायची आणि त्यातून बाण घुसवायचे. कारण एसटी माझी थोडी आहे, आपली आहे सार्वजनिक.
कोणती चित्र काढतात ते इथे सांगू नाही सकत सगळ्यांसमोर, नाही ते विषयाला हिंसक वळण लागेल एखाद्या वेळेस. पण आम्ही करतो, कारण ती एसटी माझी थोडी आहे, ती खराब झाली तर मुझे उससे क्या. सीमेवर आमचे जवान शहीद होतात, मला काय त्याचं. माझा मुलगा तर आयटी कंपनीमध्ये आयटीत बसलेला आहे ना, मला काय त्याचं. हा आमचा स्वभाव आज नाही, 1200-1300 वर्षांपूर्वी बनला. आणि जी भयानक इस्लामी आक्रमण सुरू झालीत ना अरबस्तानाकडून, ती इतकी भयानक होती की ज्याची उदाहरणं देऊ ना तर अशा अंगावर काटा उभा राहतो, सांगवत नाही अशी उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातली उदाहरणं आपण मागच्या वेळेस मी सांगितली, तुम्ही ऐकलेत, पंजाबकडे जाऊया. संपूर्ण भारताला वंदनीय ते अकाल तख्त पंजाबमध्ये आम्ही बोलतोय गोल्डन टेम्पल बद्दल, सुवर्ण मंदिर अमृतसर. तिथे तुम्ही गेलात ना तर जालियनवाला बागेकडून जो रस्ता सुवर्ण मंदिराकडे शिरतो त्याच्या पहिल्या मजल्यावर जा नक्कीच. एक पहिली बिल्डिंग जी लागते पांढरी, त्याच्या पहिल्या मजल्यावर जा. या मैदान एवढा मोठा हॉल आहे, चारही बाजूना भिंतींवर जी चित्र काढली आहेत ना, मी खात्रीने सांगतो 10 चित्र पाहिल्यावर 11 चित्र पाहण्याची हिंमत उरत नाही, इतकी भयानक चित्र आहेत. कशाची आहेत? आमच्या सिंध आणि पंजाब प्रांतातल्या वीरांनी या बर्बर आक्रमणांचा मुकाबला जो केला ना, त्याची जिवंत चित्र आहेत. आणि जे अत्याचार सहन केले, काय काय मशिनरी काढली होती या सुलतानांनी लोकांना मारण्याची, त्याची जिवंत चित्र काढण्यात आली आहेत. असं करवतीनी आरीनी आपण लाकूड कापतो ना, तसं माणूस बांधून ठेवायचा आणि डोक्यापासून माणूस कापून टाकायचा करवतीने. शिखांचे गुरु अर्जन देव यांना तर गरम तव्यावर बसवण्यात आलं होतं आणि त्यांच्या डोक्यावर गरम रेती टाकून त्यांना मारण्यात आलं. शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांचं मस्तक औरंगजेबाने कसं उडवलं, आणि शिखांचे 10वे शेवटचे गुरु, व्यक्ती म्हणून शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांची 2 मुलं, तरुण मुलं चमकौरच्या लढाईमध्ये मारल्या गेली, आणि 2 लहान लहानशी मुलं, नाव फतेह सिंग आणि जोरावर सिंग, जिवंत सुलतानांच्या हाती सापडली ना. ते वय काय असावं त्या पोरांचं? वय होतं 6 वर्ष आणि 9 वर्ष. आणि सुलतान म्हणतात ते गुरु गोविंद सिंग जी के बच्चे है ना, इन दोनों को दीवार में जिंदा दफना दिया जाए. त्या दोन्ही बालकांना भिंतीत जिवंत चुणवून ठार मारण्यात आलं, इतके भयानक अत्याचार आहे. दक्षिणेमध्ये ज्या 5 सत्ता उदयाला, उत्तरेत तर मुघल होतेच होते, दक्षिणेत ज्या 5 सत्ता उदयाला आलेल्या होत्या, आदिलशाह, बिरीदशाह, कुतुबशाह, इमादशाह वगैरे, या 5ही सत्तांनी मिळून आमचं वैभवशाली विजयनगरचं साम्राज्य मातीला मिळवलं, आमच्या चक्रवर्ती सम्राटाला गिरफ्तार केलं, त्याचं मुंडकं उडवलं आणि त्याचा मेंदू पोखरून काढला आणि त्याचं तोंड एका नालीच्या तोंडाशी असं बसवलं की त्या नालीतून बाहेर पडणारी घाण तुमच्या चक्रवर्ती सम्राटाच्या तोंडातून बाहेर पडली. काय उदाहरण द्यायची यांना? काय बरबरता असेल तुम्ही विचार करा, काय स्वभाव असेल पहा, काय आतंक असेल तुम्ही विचार करा. आमची मंदिरं लोळवल्या गेली, संपत्ती फरफटत बाहेर काढली, महिलांवरचे अत्याचार ते इतके बिभत्स, इतके घाणेरडे, इतके वाईट आहेत की लहान लहान मुलं बसली आहे यांच्यासमोर. मी उदाहरणं देवी तर यांना रात्री झोपेत ती स्वप्न पडायची, इतकी घाणेरडी उदाहरण आहेत. मी बोलू शकत नाही, इतके भयानक आणि बिभत्स प्रकार आहेत ते. सरेआम कटलेआम चाललेलं. दक्षिण तर त्या मानाने सुखी होती, उत्तरेमध्ये तर भूकंप झालेला होता. 400-450 वर्ष लगातार आक्रमण चालली आहेत. रजपूत उभे आहेत इकडे तिकडे सीमांचं संरक्षण करण्यासाठी. शेवटी त्यांचाही प्रतिकार थिटा पडला आणि मग उत्तरेत सगळा हलकल्लोळ माजला. दक्षिण सुरक्षित होती, इकडे राज्य सुरक्षित होते, पण एक निघाला दिल्लीतून. आता त्याचं नाव तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण आपण पद्मावत पिक्चर पाहिलेलं आहे. पद्मावतचा विलन रणवीर सिंग नका सांगू मला. अल्लाउद्दीन खिलजी निघाला, 8,000 अफगाण घोडेस्वार महाराष्ट्रावर तुटून पडले. हे पहिलं आक्रमण आपल्यावरच. कुठे झालं? इथे अमरावतीच्या बाजूला एलिचपूर, म्हणजे आजचं अचलपूर. 4 तासामध्ये अचलपूरचा धुव्वा उडाला, 4 तास. आणि त्याच्यानंतर अलाउद्दीन खिलजीची हिंमत पहा, त्याच्या घोड्यांची टाप पडली महाराष्ट्राच्या राजधानीवर डायरेक्ट. एका दिवसात राजधानी त्यांनी लोळवली. ती आमची राजधानी जिचं नाव होतं देवगिरी, यादवांची देवगिरी झोडपून काढली त्यांनी. देवगिरीचा सम्राट रामदेवरायाचा मुलगा शंकरदेव आला, काही दिवसात पुन्हा आक्रमण झालं, पण ते थिटं पडलं, पराभव झाला परत आमचा. त्यावर 3 वर्ष ते युद्ध चाललं, 3 वर्ष लगातार आक्रमण होत राहिली उत्तरेकडून, आणि शेवटी देवगिरी संपली. इथे मुघलांचा झेंडा, इथे खिलजींनी झेंडा फडकवला आणि आता ती देवगिरी नाही राहिली, तिचं नाव झालं दौलताबाद, संभाजीनगरच्या बाजूला 22 किलोमीटरवर. आणि आता महाराष्ट्रात तेच अत्याचार सुरू झाले जे वरती सुरू होते उत्तरेत. प्रचंड कतलेआम, प्रचंड खून खराबा,
महिलांवर अत्याचारांचा कळस गाठण्यात आला, आमच्या डोळ्यांसमोर आमच्या मूर्ती फोडून टाकण्यात आला, पैशाची प्रचंड लूट, शेतीवाडी उद्ध्वस्त, माणूस माणसाला ओळखायला तयार नाही, दुष्काळ पडले त्याच्यामध्ये, असे भयानक प्रसंग एकामागून येत असताना समाज काय करत होता? समाज भांडत होता आपापसामध्ये जातीपातीची भांडण. हे आमच्या देशाचं दुर्दैव तेव्हाही, हे आमच्या देशाचं दुर्दैव आजही. माईक हातामध्ये आला की जातीपातीची भांडणं लावायला मिनटं लागतात, मिनटं. पण दुर्दैव आमच्या देशाचं, एवढी महान परंपरा लाभलेला देश जो सगळ्या वैश्विक मानवतेला स्वतः मानतो, आपण अद्वैत मानणारे लोक आहेत की बेटा तू आणि मी वेगळा नाही, आपल्या दोघांच्या अंतरीचा राम एकच आहे, आपण वेगळे नाहीतच. पण एवढी मोठी परंपरा लाभलेला आपला भारत माणसा माणसामध्ये वैर धरू लागला, कोणी कोणाला तथाकथित अस्पृश्य म्हणायला लागले, या जातीची लोक त्या जातीच्या लोकांसोबत जेवेनासे झाले, आपापसात एकमेकांच्या पंक्ती कापायला लागले, जेधे बांदलांची पंगत कापून काढत होते बांदल शिंद्यांची पंगत कापून काढत होते, पराक्रम होता पण तो या फालतू गोष्टींमध्ये लागत होता, आणि राष्ट्रीय चारित्र्य विसरलो असल्यामुळे सगळे मदत करत होते ते सुलतानांची की आम्ही राज्यच करू शकत नाही, आता सुलतान इथून जाऊ शकत नाही, आता कोणी भारतीय राजा चक्रवर्ती सम्राट बनू शकत नाही, आता इथे सुलतानच सत्ता करतील, अशी विपरीत पराभूत मानसिकता समाजामध्ये निर्माण झाली असताना लाखांच्या यात्रा निघायच्या, लाखांच्या यात्रा निघायच्या, त्या यात्रांमध्ये सुलतानांची लोक येऊन आमच्याच महिलांना उचलून पळवून घेऊन जायची, पण ती लाखांची गर्दी सुद्धा मूठभर अशा अतिरेक्यांचा सामना करू शकत नव्हती, कारण त्या लाखांच्या गर्दीत कोणालाही विचारा की तू का नाही थांबवलं, तो म्हणायचा मी एकटा होतो, दुसऱ्याला विचारलं तू का नाही थांबवू शकला, तो म्हणायचा मी एकटा होतो. म्हणजे लाखांच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणूस एकटाच होता, संघटित शक्तीचा अभाव. आम्ही सगळे एक आहोत, एक देश, एक राष्ट्र भारत, एक संस्कृती, हे विसरलेला जातीपातीमध्ये अखंड फुटलेला, आणि त्यामुळे या सगळ्या परकीय सत्ता आमच्यावर तुटून पडलेल्या, डच, फ्रेंच, पोर्चुगीज, ब्रिटिशांपासून लोक आक्रमण करत होती, आणि सामान्य मराठी माणूस पराक्रमी असून सुद्धा हे सगळं विसरून त्यांचे तळवे चाटत होता. सह्याद्री होता, पराक्रमी मावळे होतेच, समुद्र होताच, पण या सगळ्यांना एकत्र बांधून या सुलतानी सत्तांविरुद्ध यलगार करणारा अजून कोणीच सापडत नव्हता. आणि या भयानक परिस्थितीमध्ये एक आई उभी राहते आणि ती म्हणते, माझ्या मुलाला मी असं घडवेल जो ही सगळी परिस्थितीच पालटून लावेल. काय आत्मविश्वास आहे त्या आईचा विचार करा, एकदा आई म्हणून विचार करा. आज दुर्दैवाने लोक म्हणतात शिवाजी जन्माला यावा पण डॉट 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 डॉट, तर पुढचं बोलायची मला लाज वाटते, काही लोकांना वाटत नाही ते बोलतात, पण मी तर म्हणेल की तो शेजारच्याही घरात जन्माला येणार नाही, कारण जिजाऊ साहेबांचं प्रोडक्शन बंद झालेलं आहे. जिजाऊ साहेबांचं प्रोडक्शन घरोघरी सुरू करा, आजही दाही दिशांना स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणारे शिवाजी आजही जन्माला येऊ शकतात. कोणाला नको आहे? कोणाला नको आहे एखाद्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल बनलेला आपला पोरगा? कोणाला नको आहे त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर बनलेला आपला पोरगा? कोणाला नको आहे एखाद्या क्रिकेट टीमचा कॅप्टन झालेला आपला पोरगा? शिवाजी जर घरोघरी पाहिजे असतील ना, तर पहिले जिजाऊ साहेबांना उठावं लागेल. ते जिजाऊ साहेब बिझी आहेत सध्या, श्री आणि जान्हवीचं काय रे दुरावं, ईशाचं काय होणार, मोनिकाचं काय, विक्रांत, सॉरी माझ्या मालिका 2 वर्ष जुन्या आहेत, कारण मला वेळच मिळत नाही आणि त्या फालतू मालिका मी पाहते नाही. म्हणजे आमच्याकडे नियमच आहे, ज्यातून काही शिकायला मिळत नाही असा आम्ही वेळ वाया घालवत नाही. आमची पोरं कार्टून फिल्म पाहत नाही का? कारण जिजाऊ साहेब मेन ते, जिजाऊ साहेबांनी लक्ष दिलं, पोरगा घडवला, काय घडला तो पोरगा. आणि आता जे मी सांगणार आहे ना, ते इथे बसलेल्या प्रत्येकाला लागू पडतं. मगाशी जे बोललो, मी येईल सामान्य माणूस म्हणून, पण मी जाईल कर्तृत्व गाजवून. असे कष्टाळू लोक जर इथे असतील, आहेतच, म्हणून तर आपलं गाव समृद्ध आहे. अशी जी जी कष्टाळू मुलं, विद्यार्थी, माता, मुली, तरुण, उद्योजक, नोकरदार, रिटायर्ड लोक, शेतकरी, जे जे इथे बसलेले आहेत कष्टाळू, आता पुढचं सगळं त्यांच्यासाठी आहे, त्यांना डेडिकेटेड आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आयुष्यात जी महत्वाची असते ती एकच असते, ती म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असो मी लढायला उभं राहील. मला मामांनी सांगितलं होतं की नवरत्ने, यशाची नवरत्ने असा काहीतरी विषय मला वाटतं मांडणार होते अविनाश धर्माधिकारी. मी त्यांच्या तोडीचा माणूस नाही, पण मी जे बोलणार आहे आज, ती जवळजवळ 9 असतील 10 रत्न असतील, एखाद दुसरं एक्स्ट्रा मिळालं माझ्याकडून तर घेऊन घ्या. रत्नांच्या क्वालिटीचं नसेल तर 10 गोट्यात देऊन जातो तुम्हाला मी, पण चांगले गोटे देतो, चांगले देतो. पण अशीच 8-9 रत्नच मी आज तुमच्या समोर मांडणार आहेत. माझ्या दृष्टीने रत्न आहेत, त्याचं मूल्य प्रत्येकाने ठरवावं, तशी ती अमूल्य आहेत. पहिलं रत्न आजचं सांगतो मी तुम्हाला, ते हेच आहे की परिस्थिती किती विपरीत असली तरी मी लढायला उभं राहील.
पाऊस पडो न पडो, पीक निघो न निघो, पैसा असो नसो, अभ्यासाला पुस्तकं असो नसो, माझ्या घरी अभ्यास करण्यासाठी जागा असो किंवा नसो, धंद्याचा अनुभव मला आहे नाहीये, शाळेमध्ये मला लोक अपोज करतात नाही करत, सरकारी नोकरीत करतात नाही करत, मी उभा राहील. इथे एक माणूस हात वर करा ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, ज्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन नाही. सगळ्यात कोणाला पैशाचं टेन्शन आहे, कोणाला नोकरीचं आहे, कोणाला शेतीचं आहे, नवऱ्याला बायकोचं आहे, बायकोला नवऱ्याचं आहे, आई वडिलांना पोरांची टेन्शन, पोरांना आई वडिलांची टेन्शन, सगळ्यांना आपापली आहे. टेन्शन सोडून पुढे जाता येत नाही. जसं दहावीमध्ये गणित कठीण जातं बाबा, गणित जमतच नाही, मग एक फॉर्म्युला मी देतो, एक उत्तर मी देतो, पट्ट का पहा, गणित जमत नाही ना, मग गणित विषय बाजूला ठेव आणि दहावी पास करून टाक. शक्य आहे का? गणित जमत नाही ना, गणित बाजूला ठेव आणि दहावी पास करून दाखव. शक्य आहे का? नाही ना. मग आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, आपण सर्वांनी हात वर केला, पण संकट आहेत तर संकट बाजूला ठेवा आणि यशस्वी होऊन दाखवा. शक्य आहे का? नाही ना. आहे त्या संकटाला तोंड देऊन, आहे त्या संकटांवर मात करूनच पुढे जावं लागणार आहे, दुसरा ऑप्शन नाही. आणि संकट कोणाला नाही आहेत? रामाला संकट नव्हते का? आत्ताच विजयादशमी झाली, अयोध्येतून निघाले राम लक्ष्मण सीता, सीता केली गायब रावणाने. आता राम सीता तर परत आणायची, पण कोणीच नाही नव्हतं सोबत, अयोध्येतून आलेला तिसरा माणूसच नाही, दोघच होते राम आणि लक्ष्मण. हतबल झाले का? घाबरले का? जाऊ दे दादा, नेली तुझी बायको, जाऊ दे आपण परत चाललो जाऊ, नंतर पाहू काहीतरी. आजच्या सारखं नव्हतं, आज पूजा तो कलकुई दुजा, ते राम ते राम करायचंच, राक्षस शक्तीचा संहार करायचाच. एकूण एक माणूस हा किष्किंधे मध्ये जमवला, जी सेना तुटपुंजी होती ती घेतली, जी शस्त्र मिळाली ती घेतली, सेतू बांधला, असा फाट ठेवला, पांढरा लाईट हातातून बाहेर पडला आणि सेतू आपोआप तयार झाला असं नाहीये, सेतू बांधलेला आहे. वाल्मिकी रामायणात त्याचे उल्लेख आहेत. सेतू बंधन करून रावणाच्या लंकेवर आक्रमण आहे, त्याच्या होम पिचवर मॅच आहे आणि तिथे जाऊन श्रीलंकन क्रिकेट टीमचा व्हाइट वॉश पहिले श्रीरामचंद्रांनी, मागच्या वर्षी विराट कोहलीने केला, अधे मध्ये कोणीच नाही, पूर्ण हादरून टाकलं, राक्षस सेना कापून काढली रामाने. 85 दिवस युद्ध चाललं आणि 86व्या दिवशी विजय आहे. राम जर देव असते तर एकाच बाणात लंका खाक झाली असती नो? आम्ही रामाला देव करून टाकलं. जे राम स्वतः म्हणायचे, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात मजः, मी माणूस आहे, त्याला आम्ही देव करून टाकलं. ठीक आहे, तो माणूस सामान्य होता, त्याने आपल्या कर्तृत्वानी त्यागानी पराक्रमाने देवत्व प्राप्त केलं, पण आपण ते शिकलो पाहिजे ना त्याच्याकडून. आम्ही रामाला देव केलं, शिवाजींना देव केलं, आंबेडकरांनाही देव करण्याच्या मार्गावर आहोत, आणि एकदा का कोणाला देव केलं की आपलं काम सोपं. देवा मॅथमॅटिक्स सांभाळून घे बस, 2 लिटर दूध चढवतो, हल्दीरामचं बरं, हल्दीरामचं चढवतो. गायत्री आणि सावित्रीला याच्यानंतर माझ्या बहिणीच्या दृष्टीने बघेल देवा, फक्त बायोलॉजी काढून दे. एकदा देव बनवला की विषय संपला, पराक्रमाचा पत्ता नाही. असं नाहीये ना, इथे संकट उभी राहतात, संकटांना मुकाबला केलेला आहे, स्वतः केला, पराक्रमीने केला, अडचणी आल्यात, मूर्छित पडले, संजीवनी आणली, काय नाही केलं मला सांगा. सगळ्या संकटांचा मुकाबला करून रावण सेनेवर विजय आणि मग विजयादशमी. शिवाजी राजांना कोणत्या फेवरेबल कंडिशन मिळाल्या? पैसा नाही, खजाने नाही, शस्त्रास्त्र नाही, अनुभव नाही, बापदादाने सोडलेली जायदाद नाही, किल्ले नाही, शून्य, एक खेड शिवापूरला लहानसा वाडा. आणि इथून सुरुवात आहे. आणि फक्त 14व्या वर्षी स्वतःच्या आयुष्याचं ध्येय ठेवलं, या सगळ्या सुलतानांना इथून खदेडून बाहेर काढू आणि स्वतंत्र मिळ, इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू. वय वर्ष 14, 8व्या वर्गातलं पोरग. आणि म्हणून आजच्या 9 रत्नांपैकी पहिले, 9 असेल का माहित नाही, पण आजच्या रत्नांपैकी पहिलं रत्न, विपरीत परिस्थितीमध्ये मी उभा राहील, संकटांना घाबरणार नाही. आणि दुसरा महत्वाचा बिंदू जो इथे आपण शिकतो शिवाजी राजांकडून, आयुष्याचं ध्येय. आता परिचयात सांगितलं, मी अनेक वर्ष बंगलोरला होतो, विप्रो टेक्नॉलॉजी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी मिळाली, 1000-1200 इंटरव्ह्यूज तिथे असताना घेता आले. या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही तर प्रत्येकाला प्रश्न विचारतो, व्हॉट्स युअर लाईफ मिशन, तुमच्या आयुष्याचं ध्येय काय. इल्ले, इल्ले म्हणजे विदर्भातले नाही, कर्नाटकामध्ये इल्ले म्हणजे माहिती नाही. 80% लोक, 85% लोकांना माहितीच नाही आपल्या आयुष्याचं ध्येय काय. मी इथे परत एक प्रश्न तुमच्या समोर टाकतो, आता कोणी हात वर नाही करायचं, आता प्रत्येकाने स्वतःला विचार, माझ्या आयुष्याचं ध्येय काय. जन्म माणसाचा मिळालेला, आयुष्याचं ध्येय काय. पुढचा जन्म कोणत्या प्राण्याचा मिळेल, मागचा कोणत्या प्राण्याचा होता माहित नाही. माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलंय का, की आपण अशा एका बस स्टँडवर उभं आहोत
की शेकडो बसेस समोरून चाललेल्या आहेत पण आम्हाला माहितीच नाही आम्हाला कोणत्या गावाला जायचं आहे, असं तो होत नाहीये. आणि जोपर्यंत गाव ठरत नाही तोपर्यंत बस कशी ठरणार? आणि मग माझे चार मित्र इंजिनिअरिंगच्या बसमध्ये चढले म्हणून मी पण इंजिनिअरिंगच्या बसमध्ये चढलो. ते पोहोचले इंजिनिअरिंगला, मला जमलं नाही म्हणून परत बस स्टँडवर यावं लागलं, असं तर होत नाहीये. माझ्या बाजूच्या काकू म्हणाल्या, माझ्या मुलीने एमबीबीएस केलं तिचं भरं झालं, बेटा तूही कर तुझंही भलं होईल. मी तिच्या पाठोपाठ एमबीबीएस मध्ये चढलो, ती हुशार होती निघून गेली, माझी बस चुकली परत यावं लागलं, असं तर होत नाहीये. माझी सख्खी बहीण म्हणाली कॉमर्सच्या बसमध्ये बस, मी पण बसते, ती कॉमर्समध्ये पुढे गेली, मला कॉमर्स जमलं नाही परत उतरावं लागलं, असं तर होत नाहीये. नोकरी करून पहिली सोडावी लागली, तिकडे जॉब धरला त्यांनी हाकलून लावलं, धंदा केला 5 लाखाचं नुकसान झालं, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, नोकऱ्या सोडतोय धरतोय कुठे जायचं कळतच नाहीये, धरसोड धडसोड चाललेली आहे, जिथे आहोत तिथे क्लायंट मिळत नाही, जिथे काम दिलं ते जमत नाही. अशा चुकलेल्या गाड्यांमध्ये बसणारे कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला असतात, हो की नाही? ही ती लोक आहे ज्यांना स्वतःबद्दल विचार करायला फक्त 2 दिवस नाहीये, 2 दिवस. 2 दिवस विचार करा तुझ्यात काय चांगलं आहे, तू काय चांगलं करू शकतो, आणि मग लाग आपल्या ध्येयाच्या पाठीमागे. अतिशय सुंदर चित्रकार असलेली पोरं बापाने म्हटलं इंजिनिअरिंगच्या बसमध्ये बस बसली इंजिनिअरिंग मध्ये, आता चालली इंजिनिअरिंग मध्ये पुढे. इंजिनिअरिंग झेपत नाही, अभ्यास जमत नाही, चित्रकला सुटून गेली, ना घर के रहे ना घाट के. आता शॅम्पूचे पाकिट विकतात, ऑक्सफर्डच्या डिक्शनरी विकतात सेल्समन म्हणून, ना कलाकार राहिले ना इंजिनियर, असं तो होत नाहीये. आणि म्हणून जे जमतं ते ओळखणं आणि जे ओळखलं त्याच्या मागे झोकून देणं, स्वतःला झोकून द्या, विश्वास निर्माण करा आई वडिलांमध्ये की आम्ही ते करू शकतो, आणि झोकून द्या त्या क्षेत्रात स्वतःला. शिक्षक तो उत्कृष्ट शिक्षक, प्रोफेशनल तो उत्कृष्ट प्रोफेशनल, बिझनेसमॅन तो उत्कृष्ट बिझनेसमॅन. बिझनेस कसा करायचा त्यातले बारकावे, पण पहिले ध्येय कुठल्या गावाला पोहोचायचं हे तर कळू द्या. नागपूरवरून निघाले पण ठरलंच नसेल कुठे पोहोचायचं, तर अनेक लोक नागपुरातून निघतात हिंगणघाट पर्यंत जातात, मग मध्येच वर्ध्याला येतात, मग मध्येच सेवाग्रामला जातात, मग हळूच पुलगावकडे सरकतात, मग कधीतरी धामणगावकडे सरकतात, आणि आयुष्याच्या शेवटी संध्याकाळी कधीतरी अमरावतीला जाऊन पोहोचतात. अरे जर पहिल्याच ठरलं असतं अमरावतीला जायचंय तर 150 किलोमीटरचं अंतर, 4 लेन हायवे, कोणती गाडी घ्यायची, बस घेऊ का, शिवशाही घेऊ का, पेट्रोल गाडी घेऊ, डिझेल गाडी घेऊ, हे सगळं निश्चित करता येतं जर आयुष्याचं ध्येय पक्क असेल. ते नसेल तर मग काय, उठला दिवस जगायचा, मिळाली नोकरी तर पाहायची, नाही तर मग पैसे देऊन नोकरी घ्यायची. देतात अनेक लोक, निर्लज्ज असतात ते, 30 लाख 35 लाख 40 लाख देऊन नोकरी करणारे आणि स्वतःला सुशिक्षित म्हणतात. 40 लाख देऊन नोकरी करायची आणि स्वतःला सुशिक्षित, लात मारणं अशा नोकरीवर जिथे पैसा मागितला जातो, स्वतःला बुद्धिमत्ता आहे की नाहीये? आणि असे 30-30, 40-40 लाख रुपये देणारे लोक संध्याकाळी चौकात पार्क मध्ये एकत्र बसतात आणि मग ते आमचं ते विदर्भ काय ते गुटखा वगैरे तंबाखू खाऊन, या साल्या भ्रष्ट राजकारण्यांनी देशाचा सत्यानाश करून टाकला, मला प्रधानमंत्री करा, मी सांगतो देश कसा चालवायचा ते, अशा गप्पा मारतात. तू 40 लाख कशाला दिले मग नोकरी मिळवण्यासाठी राजा? ज्याच्याकडे बुद्धिमत्ता नसते तो पैसा देतो, ज्याच्याकडे असते तो लात मारतो अशा सगळ्या गोष्टींवर आणि स्वतःचं कर्तृत्व घडवतो. शिवाजी राजांची बस ठरलेली होती, कुठल्या गाडीत चढायचं ठरलं होतं, एक बस चालली होती मुघलशाहीकडे, ती नाही घ्यायची, एक बस चालली होती आदिलशाहीकडे, ती नाही घ्यायची, एक बस चालली होती वतनदारीकडे, ती पण नाही घ्यायची, एक जमीनदारीकडे, एक पाटीलपणाकडे, एक देशमुखपणाकडे. पाटील देशमुख ह्या पोस्ट असतात, गावातले पद असतात. या सगळ्या बसला नकार दिला शिवाजी राजांनी आणि एकदम वेगळी बस, स्वतः घडवलेली बस धरली. त्या बसचं नाव होतं हिंदवी स्वराज्याकडे नेणारी बस. बसले एकटे बसले, आपल्या पोरांना सोबत घेतलं, लहान लहान पोरं टोर. आणि शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या बस मध्ये चढण्यासाठी जाती पातीचा फॉर्म भरण्याची आवश्यकता अजिबात नव्हती. काही लोकांचं लक्ष 2019च्या निवडणुकांवर असतं आणि निवडणुका जिंकायच्या तर मुद्दे लागतात, मग ज्यांना पाणी रस्ते लाईट इलेक्ट्रिसिटी याच्यावर निवडणूक नाही लढतायत अशा लोकांना मग आवश्यकता पडते शिवाजी महाराज आणि बाकी सर्वांची. मग त्यांच्या नावावर काहीतरी स्वतःच्या मनाने इतिहास लिहायचा, मग तो बदनाम करायचा, मग तो पाठवायचा, मग अमुक अमुक लोकांची बदनामी करायची, मग त्यांच्या जातीची बदनामी करायची, मग आपल्या समाजाला संघटित दुसऱ्याला शिवा देऊन करायचं आणि मग मतं मागायची वगैरे, असं घाणेरडं राजकारण काही लोक करतात. मग त्या लोकांना जातीची आवश्यकता पडते, मग शिवाजींनी कोणत्या जातीला प्रवेश दिला कोणाला नाही दिला इथपासून त्यांचं सगळं रेडी असतं. मला तरी आजपर्यंत असा जातीपातीचा फॉर्म दिसला नाही बाबा, कोणाला दिसला असेल तर सांगावं. पण माझी सामान्य बुद्धिमत्ता मला एवढंच सांगते की काही लोक अण्णावरून जात ओळखतात असं मी ऐकलंय बाबा.
तर त्या अण्णा समजून जात ओळखणाऱ्यांसाठी आपण शिवाजी महाराजांच्या लोकांची यादी वाचू एकदा. हा मग त्याच्यातून लक्षात येईल आपल्याला किती जातीपातीचे फॉर्म भरले. मला आठवतात तानाजी मालुसरे, मला चारंजामध्ये, मला फक्त नाव माहित आहे, कोणाला अण्णावरून कळत असेल तर त्यांनी शोधावं. तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, यसाजी कंक, जीवा महाला सपकाळ, बहिरजी नाईक जाधव, त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, त्याच्यानंतर होते आपले फिरंगोजी नरसाळा. पहा बरं वेगवेगळी नावं येत आहेत त्याच्यामध्ये. धनगर, माळी, कोळी, साळी, कुणबी, ब्राह्मण, शहाण्णव कोळी, मराठा, ही सगळी नावं होती. आपण कोण त्याच्यामध्ये फुटफाट पाडणार आहे? पण नाही, काही लोक पाडतात. असो, त्यांचं राजकारण आपण त्यांच्यासाठी ठेवू. आपल्यासाठी जे महत्वाचं आहे, यश मिळवायचं असेल तर जातीपातीच्या भिंती ओढून चालत नाही. ज्याला यश मिळवायचं त्याला प्रत्येकाला सोबत घ्यावं लागतं. कारण कोण कशी तलवार चालवतो, कोण कशी दांडपट्टा चालवतो, कोण कशी लेखणी चालवतो हे त्याच्या जातीवर नाही, त्याच्या गुणांवर असतं. आणि म्हणून ब्राह्मण समाजातही मूर्ख माणसं आहे, ब्राह्मण समाजातही विद्वान आहेत. मराठा समाजातही पराक्रमी माणसं आहे, मराठा समाजातही घाबरट माणसं आहे. कुणब्यांमध्येही कष्टकरी शेतकरी आहेत, कुणब्यांमध्येही आळशी शेतकरी आहेत. तेल्यांमध्ये सुद्धा देशभक्त माणसं आहेत, तेल्यांमध्ये सुद्धा देशद्रोही माणसं आहेत. ब्राह्मणांमध्ये देशभक्त आहेत, ब्राह्मणांमध्ये सुद्धा देशद्रोही माणसं आहेत. देशद्रोह, देशभक्ती, पराक्रम, आळस हे गुण जातीशी बांधलेले नसतात. ही सुबुद्धी ज्या दिवशी या लोकांना येईल त्या दिवशी त्यांना कळेल हे मानवी स्वभावाचे गुण आहेत, याचा जातीशी संबंध नाही. आणि म्हणून शिवाजी राजांनी तो कुठल्याही जातीचा का असेना त्याचे गुण ओळखले आणि त्याला स्वराज्याच्या कामात घेतले. अशी लहान पोरं जमवली, त्यांची सेना उभी झाली. आता त्याच्या हाती लष्कर तयार झालं, सेनेच्या हाती शस्त्रास्त्र आले. आक्रमणांची आवश्यकता होती, किल्ल्याची आवश्यकता होती. त्यामुळे झडप घालून आदिलशाही सल्तनतीच्या किल्ल्यांवर छापे. त्याच्यातून स्वराज्याची सुरुवात आदिलशाहीला कळत होतं, पण त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं की शिवाजी बंडखोर पोरगा आहे, याला नंतर पाहू. कारण मुघलांचं संकट त्यांच्या पुढे मोठं होतं, त्यामुळे सुरुवातीला केलेलं दुर्लक्ष नंतर भारी पडणारच होतं. 1656 शिवाजी महाराजांनी असा एक पवित्रा घेतला की आदिलशाही हादरून गेली. आदिलशाह आजारी पडलेला आहे आणि आता तो मरणासन्न आहे, तो जिवंत उठत नाही. आणि त्याच्यानंतर त्याची बायको आणि त्याचा पोरगा आहे. पोरगा अशा वयाचा आहे की जो डिसिजन घेऊ शकत नाही. ही सुवर्ण संधी शिवाजी राजांनी साधली आणि जावळीवर छापाय. आणि जावळी घेणं याचा अर्थ हा एका मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. ती भयानक जावळी जिथे सगळ्या प्रकारची जंगली श्वापद, घनदाट अरण्य, जावळीवर ज्याचं राज्य त्याचं त्या सगळ्या इलाक्यावर राज्य असल्यामुळे 56 शिवाजी महाराजांनी छापा घातला, जावळी ताब्यात घेतली. आदिलशाही काहीच करू शकली नाही, कारण ज्या बातम्या महाराजांना पोहोचल्या होत्या त्या तंतोतंत खऱ्या होत्या. आदिलशाह वारला आणि तिथे डिसिजन घ्यायला कोणीच नाही. आता या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन महाराजांनी भराभरा छापे घालायला सुरुवात केली. प्रचंड विजय मिळत गेले. यलगारच इतका जबरदस्त होता शिवाजी राजांचा की सगळी आदिलशाही हादरून गेली. आणि शिवाजीचा बंदोबस्त करायचा तर काय करायचं, तर त्या फतेखानाला पाठवण्यात आलं, ज्याच्या 10,000 फौजेला शिवाजी महाराजांनी फक्त 1200 लोकांनीशी झोडपून काढलं. पळाला फतेखान. आणि आता शिवाजीचा बंदोबस्त करायचा तर कोणाला पाठवायचं म्हणून ताजुल मुगद्दिरातने नियुक्ती केली, त्याची ज्याची कथा मी मागच्या वेळेस सांगितली होती पण आता अजून 10 मिनिटं सांगणार. तो 6.5 फूट उंच आणि ज्याचं वजन होतं 175 किलो. कोणी आहे का इथे 75 किलो? नाही. 175 किलोचा एक सरदार जो स्वतःला म्हणवून घेत असे, तो स्वतः म्हणवायचा, आपण नाव नाही दिलं त्याला. तो काय म्हणून घ्यायचा स्वतःला? कातिले मुख मरिदान व काफरान, म्हणजे काफरांची कत्तल करणारा. आणि शिकंद बुनियाद बुतान, बुत म्हणजे मूर्ती. पर्शियन म्हणजे फारसी भाषेमध्ये बुत या शब्दाचा अर्थ मूर्ती होतो. तो बुद्ध मूर्ती याच्यावरून आलेला शब्द आहे बुत. बुत परस्त म्हणजे आपण लोक जे मूर्ती मानतात. आणि बुत शिकन म्हणजे मी. बुत म्हणजे मूर्ती उखडून फेकणारा. शिकंद बुनियाद बुतान खान अफजल मोहम्मद शाही, म्हणजेच अफजल खान उभारा. मैं सेवा को गिरफ्तार करके लाता हूं. जवळजवळ 22,000 लष्कर त्याच्यासोबत होतं. आणि रस्त्यातल्या सगळ्या फौजांना सांगण्यात आलं होतं की स्वतःचे किल्ले रिकामे करा आणि अफजल खानाला जाऊन मिळा. तुमचे लष्कर जे आहे ते अफजल खानाला सामील करा. म्हणून स्वराज्यापर्यंतचे किल्ले रिकामे करून टाकण्यात आले होते. सगळी फौज खानाकडे देण्यात आली होती. 35,000 आसपास खान जाऊन पोहोचलेला होता. आणि शिवाजी राजांचं स्वराज्य फक्त 15,000, सगळे मिळून झाडून प्रशासकीय अधिकारी सैनिक वगैरे मिळून 15,000. विपरीत लढा आहे. आणि हा फक्त आकड्यांचा फरक नव्हता, हा मानसिकतेचाही फरक आहे.
एकीकडे एक लहानसा तरुण ज्याला या सुलतानी सत्तांशी धडकण्याचा अनुभव नाही आणि दुसरीकडे अफजल खान सगळ्या बाबतीत पुढे, अनुभव जबरदस्त, सेना जोरदार, शस्त्रास्त्र प्रचंड, खजिन्याची कमी नाही. दक्षिणेमध्ये इतके पराक्रम गाजवले होते त्यांनी की लंकेपर्यंतचे राजे अफजल खानाच्या नावाने हादरायचे असा दरारा, हे सगळं अफजल खानाच्या पाठीशी होतं. त्याच्याकडे नव्हती ती फक्त विनम्रता, डाऊन टू अर्थ ऍटिट्यूड. माणसाने मोठं व्हावं, अनेक लोक आपल्या कारंजातही अनेक लोक मोठे असतील, नागपुरात येत, पण अनेक वेळा मोठी झालेल्या माणसांमध्ये अहंकार येतो. अहम ब्रह्मास्मी, आय एम द बेस्ट. कुठे प्रिन्सिपल झाला, कुठे नगरसेवक झाला, कुठे डायरेक्टर झाला, कुठे मॅनेजर झाला, की अनेक, मी सगळ्या लोकांमध्ये नाही म्हणत आहे, अनेक लोकांमध्ये अहंकार शिरतो. मग ते सामान्य जनतेला चिल्लर समजायला लागतात, पण ये पब्लिक है, ये सब जानती है, असे अहंकारी लोक समाज आपोआप बाजूला करून टाकतो. असे लोक कधी सर्वमान्य लोकमान्य होऊ शकत नाही, कारण समाजाला असे लोक खपत नाही. मी जर इथे बसून तुम्हाला सांगायला लागलो पा असं करावं लागतं, तुम्हाला माहित नाही का हे असं करून, किती वेळ ऐकाल तुम्ही मला, गोटे पडतील काही वेळाने माझ्या अंगावर. अहंकारापासून दूर राहता पाहिजे. एपीजे अब्दुल कलाम, आकाशाला गवसणी घालणारा माणूस, पण त्या माणसाचे पाय कधीच जमिनीवरून हललेले नाहीत. और इसलिए आज भी हम कलाम को सलाम करते, ही ताकत एपीजेंची होती, त्यांच्या विनम्रतेची होती, ही विनम्रता. टाळ्या वाजवत राहा मध्ये मध्ये, लाजू नका, काय झोप बीप लागली कोणाला तोडून जाते. रामदेव बाबांनी तसंही सांगितलं, टाळ्या वाजवायच्या, भूक चांगली लागते. ही ताकद त्या विनम्रतेची. आमच्या इथे आमचे संत हेच सांगतात, हो ही संतांचीच भूमी आहे जिथे आपण बसलोय. काय सांगतात आमचे संत, अहंकारापासून दूर राहा. किती दूर राहा, माझ्यात कोणताच अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकार आहे, हे लक्षात ठेवून अहंकारापासून दूर राहा म्हणजे कमावले. तो शिवाजींमध्ये अजिबातच नव्हता, बिलकुलच नव्हता, काय करेल तो बिचारा साधाचा माणूस. अफजल खाना ठासून भरलेला होता, अतिशय क्रूर, कपटी, कजाक, कारिस्तानी, ओव्हर कॉन्फिडंट अफजल खान, ज्यांनी स्वतःच्या 61 बायकांचा खून केलेला आहे. हो 61 पुरुषांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले, इथे एकच झेपत नाही. 61 तुम्ही कधी विजापूरला गेलात ना, विजापूर पासून 4.5 किलोमीटरवर अफजलपूर नावाचं गाव आहे, तिथे सुरुंग बावडी नावाची विहीर आहे, विहिरीत बुडवून बुडवून मारलं, स्वतःच्या 63 पैकी 61 बायकांचे खून केले, दोघी पळून गेल्या म्हणून जिवंत वाचले. 61 बायकांच्या कबरा आजही तिथे आहेत, आपण जाऊ शकता त्या भागाला, आज 60 कबरा म्हणतात. शिवाजींचे थोरले बंधू संभाजीराजे, ज्यांची मालिका सुरू आहे, ज्यांच्यावर काल भाषण झालं, ते नाही, तो शिवाजींचा मुलगा. मी जे बोलतोय ते शिवाजींचे थोरले भाऊ, म्हणजे जिजाऊ साहेबांचा पहिला मुलगा संभाजी, त्याच्यावर 4 पोरं झाली, ती लहानपणीच वारली, 6वे निपजले ते शिवाजीराजे. हे थोरले संभाजीराजे लहानपणापासून कर्नाटकात होते शहाजीराजांसोबत. ते 1657 अफजल खानासोबत, कारण आदिलशाहीत असल्यामुळे अफजल खानासोबत कनकगिरीचा किल्ला जिंकायला निघाले. अफजल खान म्हणे तुम्ही समोर जा, मी मागून मदतीला येतो. हे गेले आणि अफजल खान आलाच नाही मदतीला, संभाजीराजे घेरल्या गेले आणि कापून टाकण्यात आले 1657. आपल्याला तारीख माहित नाही इतिहासाला, ते वारलेत. आणि इकडे 14 मे 1657 सईबाई साहेब आणि शिवाजी राजांना पहिले युवराज, पहिला पुत्र झाला, ज्याची कथा काल आपण इथे ऐकली, आणि म्हणून काकांच्याच नावावर त्यांचं नाव ठेवण्यात आलं. ते हे धाकटे संभाजीराजे जे पुढे छत्रपती झाले, ज्यांची मालिका सुरू आहे. पण हे थोरले संभाजी मारल्या गेले ते अफजल खानामुळे. कस्तुरी रंगन सारखा दक्षिणेतला मोठा राजा मारला गेला अफजल खानामुळे, दगाबाजीनी. त्याला भेटायला बोलवलं आणि त्याच्या पोटात खंजर खुपसला खानाने, त्याची हत्या केली. असा अफजल खान आहे, तो क्रूर आहे, तो कपटी आहे. शिवाजीराजे तेवढेच पराक्रमी जरी असले तरी साधे आहेत, विनम्र आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट आणि आजचं तिसरं रत्न मला जे सापडतं शिवाजीराजांचं, तो शिवाजीराजांचा दृष्टिकोन जो दिसतो त्यांच्या राजमुद्रेमध्ये, ती संस्कृत भाषेमध्ये. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्व बंदित साहसू नो हो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते दट एव्हर ग्रोइंग इन स्प्लेंडर लाईक अ मून ऑफ द फर्स्ट डे of the bright hope of the month and adored by the universe, this seal of Shivaji Raja, the son of Shahaji, shines for the peace and prosperity of all. Samanya janate cha kalyana sathi mi rajya chalvel, hi gwahita rajamudre madhe, ani tya bar hukum swarajya shevat paryanta challa, nave nave maharajancha mrutyunantar suddha challa. Ja divshi ekada business aplya shevatcha grahakala nichodun त्याच्याकडून पूर्ण पैसा वसूल करून त्याला खराब प्रोडक्ट देईल, ज्या दिवशी एखादा डॉक्टर टेस्ट करणाऱ्या टेस्ट लॅब्स ज्या असतात त्या पॅथॉलॉजी लॅब्सशी संगनमत करून आवश्यकता नसताना पेशंटला मुद्दाम टेस्ट करायला लावेल आणि त्याच्यावर कमिशन मारेल,
ज्या दिवशी एखादा किराणेवाला भेसळ करून अन्न आपल्या शिधा आपल्या लोकांना विकेल, ज्या दिवशी एखादा शिक्षक त्याला दिलेली जबाबदारी पूर्ण न करता अर्धवट सिलेबस शिकवेल आणि 100% सिलेबस शिकवणी जर पोरांचं चरित्र तो घडवत नसेल, ज्या दिवशी एखादा खेळाडू आपल्या टीमशी आपल्या देशाशी गद्दारी करत असेल, अशा प्रकारचे शिक्षक, डॉक्टर, प्लेयर्स, बिझनेसमॅन यांचे धंदे बंद पडतात आपोआप. आपल्या शेवटच्या गिराईकाचा फायदा झाला पाहिजे. पैसा तर मिळणारच असतो पण त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याला चांगलं प्रोडक्ट, त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. हे जेव्हा या लोकांना वाटतं ना तेव्हा यश मिळत असतं आणि अशा संस्था, शाळा, शिक्षक, डॉक्टर हे आकाशाला गवसणी घालत असतात जे आपल्या शेवटच्या माणसाची काळजी घेतात. आणि म्हणून जे तरुण इथे बसलेले आहेत आणि आपल्या नवीन क्षेत्रात पाऊल घालणार आहात, तर आपल्या गिराईकाला लुटून कधी पैसा मिळत नसतो. मला फार सोपं आहे, माझी कंबर रखडलेली आहे, मला वेळ दिलेला आहे, मी 55 मिनिटात 50 मिनिटात भाषण संपलं तर इथून जाऊ शकतो, हरकत नाही. पण मला जी जबाबदारी दिली आहे ती सत्यम शिवम सुंदरम मी पूर्ण करून दाखवेल, असं जर माझ्या मनाने घेतलं आणि मी माझी जबाबदारी पूर्ण केली तर मी केलेल्या गोष्टीला न्याय होईल, नाही तर नाही होणार. आपण या लोकांवर विश्वास टाकला, तुम्ही दिलेल्या पैशाला या लोकांनी जर भलतेच वक्ते आणून तिथून उभे केले जे जातीपातीच्या शिव्या घालत असतील आणि भांडणं लावत असतील, तर तुम्ही किती वेळ येणार आहात अशा प्रकारच्या व्याख्यानमालांना? आपण नाही येणार. पण हे तसं करत नाही कारण यांना माहित आहे की आम्हाला दिलेलं काम हे राष्ट्रीय काम आहे. सामान्य माणसापर्यंत विचार पोहोचले पाहिजे चांगले. असं जो जो विचार करतो त्याचा उद्योगधंदा, त्याची नोकरी, त्याचा व्यवसाय हा आकाशाला गवसणी घालत असतो. शिवाजी राजांच्या राजमुद्रेत दिसतं मुद्रा भद्राय राजते, सामान्य जनतेचं कल्याण. आणि शिवाजी राजांची राजमुद्रा अचानक हिमालय एवढी मोठी होते का? कारण अफजल खानाची राजमुद्रा सापडलेली आहे. त्याचा अहंकार, जनतेची काळजी तर जाऊ द्या, त्याचा अहंकार त्याच्या राजमुद्रेत दिसतो. ती फारसी भाषेमध्ये आहे, गर अर्ज कुनत सिपहर अल्लाह फजल फुजला व फजल अफजल आज हर मुल्क की बजाय तस्बीहत के आवाज आयद अफजल अफजल अफजल. म्हणजे काय? तर स्वर्गानी म्हणजे जन्नतनी पृथ्वीला विचारलं की तुझ्या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ कोण आहे, ते एकच आवाज ऐकू येईल, अफजल खान अफजल खान अफजल खान. असा अफजल खान तुटून पडला. पहिले तुळजाभवानी फोडली, मग विठोबाचं मंदिर फुटलं. हे कशासाठी? हे शिवाजीवर प्रेशर घालायचं की शिवाजी दबेल, टेन्शन मध्ये येईल आणि रागाच्या भरात एखादी कृती करून टाकेल. जसं आपण पेपरला वाचतो, दारूसाठी 10 रुपये दिले नाही म्हणून आईच्या डोक्यात कुराड, भांडण झालं म्हणून घराबाहेर हाकलून दिलं बायकोला, दारू पिऊन आला आणि पोरांना पट्ट्यांनी मारलं. हे ते लोक करतात जे सामान्य आहेत. ज्यांना झेप घ्यायची आहे यशाकडे, हे लोक बॅलन्स्ड असतात, हे अतताईपणे काम करत नाही, हे शांतपणे विचार करून निर्णय घेतात. अफजल खानाला वाटलं शिवाजीवर प्रेशर घातलं की तो ब्लास्ट होईल, बस्ट होईल. आणि रागाच्या भरात शिवाजी एकदा बाहेर निघाला गुहेतून त्याच्या सह्याद्रीच्या, तो मोकळ्या मैदानात आला की त्याचा पालापाचोळ केल्याशिवाय मी राहत नाही. हे अफजल खानाचं प्लॅनिंग होतं, बरोबर होतं, पण त्याला कल्पनाच नव्हती त्याची गाठ कोणाशी आहे. त्याची गाठ आहे शिवाजी राजांच्या बुद्धिमत्तेसोबत. महाराजांची कोणतीच प्रतिक्रिया नाही. तुळजाभवानी मंदिर फुटलं, विठोबाचं मंदिर फुटलं पंढरपुराचं, राजांची प्रतिक्रियाच नाही. आणि गोंधळलेला अफजल खानाने वकील पाठवला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजी राजांकडे. दमदाटी तर केली पण त्यांनी थोडी सौम्य भाषाही वापरली. महाराजांनी ओळखलं वकिलाला याचा अर्थ आता लढाई होत नाही. 29 वर्षाचे शिवाजी राजकारणात किती निष्णात असावे की वकिलाला याचा अर्थ, ही मंत्रयुद्धाची सुरुवात आहे, सायकोलॉजिकल वॉरफेअर. आणि राजांनी डाव टाकला. आता मी डिटेलमध्ये जात नाही कारण मागे सांगितलेलं होतं. राजांनी डाव टाकला, शत्रूला गाफील ठेवायचं आणि आघात करायचा, ज्याला आपण अभिमानाने म्हणतो गनिमी कावा किंवा भृकयुद्ध किंवा गरिल्ला वॉरफेअर टेक्निक, त्याचा अद्वितीय नमुना महाराजांनी पेश केला. मैं आपसे डरता हूं, मैं आपसे लड़ नहीं सकता असे बहाने बनवून शिवाजीराजांनी अफजल खानाचा अहंकार अजून जागवला, अजून वाढवला. अफजल खान मुळात अहंकारी असल्यामुळे तो अहंकार फुलत गेला आणि त्याला वाटलं बस शिवाजीला तुम्ही आता चिरडून टाकतो. आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्स पायी अफजल खान गाफील राहिला. भेटीचा दिवस ठरला, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होती ती आणि दिवस होता गुरुवारचा. इंग्रजी तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. हाच सुमारे जवळपास ऑक्टोबर संपत आलाय, नोव्हेंबर 10 तारखेला ही घटना घडणार होती. अफजल खान या वेळेला उतरलेला आहे तिकडे वाईच्या आसपास. हा हेच सगळे दिवस चाललेले आहेत आणि ते ती भेटीचा दिवस ठरता, भेट ठरत्या प्रतापगडाच्या माचीवर. आणि ज्याला जावळी माहित आहे त्याला कळेल की पुढचा इतिहास काय लिहिलेला आहे. पुण्यापासून 106 किलोमीटरवर महाबळेश्वर आहे आणि तिथून फक्त 12 किलोमीटरवर महाराजांनी बांधलेला तो प्रचंड किल्ला आहे, किल्ले प्रतापगड. आणि त्या किल्ल्याच्या माचीवर ही भेट व्हायची आहे. दोघं सशस्त्र राहतील,
दोघांचे 10-10 सिक्युरिटी गार्ड तंबूच्या बाहेर उभे राहतील, दोघांनी एकांतात भेटायचं एकमेकांना, दोघांचे वकील संगाती राहतील, अशा बऱ्याच कंडिशन ठरलेल्या होत्या. राजे भेटायला निघाले, अफजल खान येऊन पोहोचलेला. पण राजांचं चौथं रत्न, चौथा गुण जो आपण शिकू शकतो, आणि ते म्हणजे शिवाजी राजांचं सावधपण, अखंड सावधपण. मॅनेजमेंटच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो अ लीडर शुड ऑलवेज बी अलर्ट. नेतृत्वाने सावध असावं, मी तो म्हणतो सर्वांनी सावध असावं, सर्वांनीच. अगदी रस्ता क्रॉस करत असताना, गाडी चालवत असताना, काही काही लोकांना अहंकार असतो की गाडी चालवतानाही मी मोबाईलवर बोलू शकतो, माझा ऍक्सिडेंट कधीच होऊ शकत नाही. यमराजांनीच हात ठेवला ना याच्या पाठीवर, तू चालव, तुला काही होत असं यांना वाटतं. एक क्षण बस, पुढचं काहीच आपल्या हातात राहत नाही. पण चालवतात अनेक लोक, ऍक्सिडेंट होतात, पण नाही भान नाही त्यांना. गाडी चालवताना, गाडीची स्पीड वाढवताना, रस्ते क्रॉस करताना, मोबाईलवर बोलताना, पैशाचे व्यवहार करताना, ऍडमिशन्स घेताना, करिअर निवडताना, नवीन नोकरी स्वीकारताना, उद्योगधंदा उभारताना, नवीन मार्केटमध्ये पाय ठेवताना, अगदी नवरा शोधताना, आणि तुम्हा लोकांना बायको शोधताना सुद्धा, कोर्ट केसेसमध्ये पडताना, जमिनीचे पैशाचे व्यवहार करताना, नजर हटी दुर्घटना घटी. आणि गंमत पहा, इथे बसलेल्या प्रत्येकाने एकदा मागे वळून पहा, आपण सर्वांनी आयुष्यामध्ये कमीत कमी एक चूक अशी केली आहे की आत्ता मागे वळून पाहताना वाटतं की थोडं सावध राहिलो असतो तर नुकसान कमी झालं असतं. बायकांनो, लग्नाच्या बाबतीत नाही म्हणत आहे, बाकी जनरल गोष्टींची गोष्ट. थोडं सावध असतो तर चूक कमी, नुकसान कमी झालं असतं. आत्ता पश्चाताप करून फायदा नाही, अखंड सावध. पण शिवाजीराजे किती सावध असावे. छत्रपती होते ना एका काळात, ते बादशाह होते ना, पण शिवाजीराजांच्या आयुष्यात एकही घटना नाही की महाराज हातामध्ये दारूचा पेला घेऊन बसलेले आहेत, एकही नाही. आणि इथे माणसं तर माणसं, बायका सुद्धा, मुलं तर मुलं, मुली सुद्धा. हे कारंजात नसेल, पण हे सुरू झालंय अनेक शहरांमध्ये. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर आम्ही कुठे चाललोय. मी नागपूरच्या एका शिक्षकांच्या आणि प्रोफेसर्सच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, त्या शिक्षक किंवा प्रोफेसर्स मध्ये कोणाची नियुक्ती झाली, प्रमोशन झालं, पीएचडी झाली, तर ते त्याच्यावर पोस्ट टाकतात की मला पीएचडी मिळाली, प्रमोशन मिळालं. याच्यावर शिक्षकांनी किंवा प्रोफेसर्सनी काय रिप्लाय करावा? सर, धिस कॉल्स फॉर अ पार्टी आणि दारूचे 4 ग्लासेस. शिक्षक, शिक्षक, प्रोफेसर, आपलं उत्तरदायित्व काय आहे? आणि शिक्षक म्हणतात, आजकाल शिक्षकांना समाजामध्ये इज्जत राहिली नाही. म्हटलं कमी कोणी केली? कमी कोणी केली? आम्हीच केली ना. आणि मी शिक्षक आहे बरं स्वतः हाडाचा, त्यामुळे मी हक्काने बोलतोय विषयावर. काय काय करतात ते आता सांगत नाही, पण मी हे म्हणत नाही, दारू पिणारे अनेक आहेत, सगळे नाही आहेत, अनेक आहेत. कुठे चाललोय आपण? लहानपणी जेव्हा आपण एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला पाहायचो, आपली आई सांगायची, त्यांच्याजवळ जायचं नाही बरं, ते दारू पितात, आपण काय म्हणायचं, छी तो माणूस दारू पितो. आणि आज मी जेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असं बोलतो, ते मॅनेजर हळूच कानात सांगतात, सर दारू नका वापरू शब्द, ड्रिंक्स वापरा, ड्रिंक्स. म्हणजे दारूला ड्रिंक्स म्हणले ते चांगलं होत नाही, असं जेव्हा सूचना येते ना मला, त्याच्यावरचा पुढचा शब्द मी वापरतो, म्हटलं बेवड्यात, म्हटलं आजकाल काही लोक बेवडे, म्हटलं अजून उतरवतो. कुठे चाललोय आम्ही? ती कोणती आमची परंपरा आणि कुठे घेऊन चाललोय? पण नाही, सर्रास. शिवाजीराजांच्या आयुष्यात एक घटना नाही, एक. बायकांचे नाच गाणे कोणी पाहायचा? सामान्य सरदारापासून, वतनदारापासून, बादशहापर्यंत, महाराजांच्या आयुष्यात एक घटना नाही की महाराज बायकांचे नाच गाणे पाहत बसल्या. काय माणूस असेल तुम्ही विचार करा. हे चारित्र्य शिवाजीराजांचं होतं. पण किती सावध की अफजल खान काय प्रकरण आहे माहिती आहे? त्यांनी अफजल खान, त्या संभाजीराजांपासून कसं कसं लोकांना मारलं, ते त्याचा दगाबाजी स्वभाव माहिती असल्यामुळे राजे सावध आहेत. आतून लोखंडाचं जॅकेट, बुलेट प्रूफ जॅकेट म्हणजे चिलखत, वरून नेहमीचा अंगरखा, डोक्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मेटलची टोपी, त्याच्यावर नेहमीचा मंदिल, हातात 2 अंगठ्या, वरून दिसायला अंगठ्या, आतमध्ये वाघनख. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे तिथे. इंजिनिअरिंगची डिग्री फक्त कम्प्युटरच्या बटना दाबायला, मेकॅनिकल केलं आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं, त्या मूर्खपणासाठी नाही आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोअर फील्ड मधला वापर आहे तिथे. ते कोणी बनवलं मला माहित नाही, ते वाघनख बनवून घेतलेत, ते आतमध्ये घातलीत, वरून पाहावत अंगठ्या, आतमध्ये शस्त्र आहे, लहानस लपवून ठेवता येतं. आस्तींमध्ये खंजर आहे, कमरेला तलवार आहे, फुल शर्ट घातलेला आहे, हात मागे बांधून राजे प्रवेश करतात. अफजल खान ऑलरेडी पोहोचलेला, पण ओव्हर कॉन्फिडेंट. पहिला नंबर तो मेरा ही आएगा, इस क्लास में कोई सेकंड नहीं आ सकता. त्यामुळे सिवा तो बच्चा है उसको तो मैं कुचल कर रख दूंगा,
कुठलंही जॅकेट कवच न घालता साधे कपडे घालून आलेला, पण कमरेच्या दुपट्ट्यात खंजर लपवलेला अफजल खान तिथे वाट पाहत बसलेला. शिवाजीराजे प्रवेश करतात, खान उठून उभा राहतो. तो 6.5 च्या आसपास, महाराज 5.6 च्या आसपास, एक हात फुटाचं अंतर महाराज त्याच्या छातीच्या आसपास आले असावे कदाचित. आणि आल्या आल्या खानाने हात पसरवले, आओ शिवा हमें गले लगाओ. राजे अतिशय सावधपणे त्याच्यापर्यंत आले, त्यांनी जबडाच उघडलेला होता. शिवबा सहित संपूर्ण साम्राज्यच गिळण्याच्या मागे तो लागलेला होता. राजे सावध होते. अफजल खान आणि महाराजांना जवळ बोलवलं. तीन वेळा आलिंगन देण्याची पद्धत त्याही काळामध्ये होती. दुसऱ्या आलिंगनाला महाराज डावीकडे वाकले असतील नसतील, अफजल खानाने अचानक डाव्या हाताची कव घालून शिवाजीराजांचं मस्तक आपल्या डाव्या बगलेमध्ये करकचून दाबून धरलं. काही करणं शिवाजी महाराजांना शक्यच झालं नाही, कारण महिषासुराची ताकद अफजल खानामध्ये विद्यमान होती. राजे पूर्णपणे त्याच्या पकडीमध्ये गिरफ्तार झाले आणि एका क्षणात अफजल खानाने खंजर उपसला आणि खचकने का घात शिवाजी राजांच्या डाव्या कुशीत केला की बास अब यह सिवा खतम, इसके सारे किले मेरे, यह सारा मुल्क मेरा, अब मैं बीजापुर जाऊंगा, मेरी सरफराजी मेरी जय जयकार, मैं अफजल खां बुलंद मकाम फरजंद मोहम्मद आदिल शाह, अफजल खां अफजल खां अफजल खां. स्वतःच्या ताकदीची अजीज घमेंड असलेला अफजल खां अशी स्वप्न पाहत असेल कदाचित, पण त्याला लक्षात आला वेळ लागला नाही की शिवाजीने अंदर से कुछ पहना है. ते खंजर फक्त खरखरलं, ते कारीगर झालं नाही. त्यांनी दुसरा वार करण्यासाठी खंजर उपसला असता तर मात्र त्यांनी तो शिवाजी राजांच्या मानेवर किंवा गळ्यावर मारला असता, कारण एवढाच भाग त्यावेळेस उघडा होता. पण त्याला दुसरा घात करू देण्यासाठी राजे गाफील नव्हते. मी तुम्हाला सांगण्यासाठी कदाचित 1-2 मिनिटं घेतोय मित्रांनो, पण ज्या क्षणी अफजल खानाने वार काढला त्या क्षणी राजांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. राजांनी डावा हात बाहेर काढलेला होता, वाघ नख घातलेली होती, विद्युत वेगाने ही सगळी घटना घडली असावी. राजांनी वाघ नखाचा जबरदस्त आघात केला, नख खुपसल्या बरोबर खानाची पकड जरा ढिली झाली आणि पुढच्या क्षणी राजांनी तलवार उपसली आणि एक जबरदस्त आघात अफजल खानाच्या पोटात असा काढला की खानाचं पोटच फाटलं, त्याचं आतडं बाहेर पडलं. शिव हा कृपाणिका ग्रहण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्रांतराणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गत, असं कवींद्र परमान गोविंद निवासकरांनी या घटनेचं वर्णन त्याच काळामध्ये करून ठेवलेलं आहे. पण सारा भारत, सगळे सुलतान, सगळे फिरंगी, संपूर्ण भारतीय जनता आश्वस्त होती की अफजल खानाच्या आक्रमणामध्ये शिवाजी राजा आणि त्याच्या स्वराज्याचा सुपडा साफ होईल. पण इतिहासाला कलाटणी मिळाली मित्रांनो, आणि 17व्या शतकातल्या त्या हिरण्यकश्यपूचा वध त्याच शतकातल्या नरसिंहानी प्रतापगडाच्या उंबरठ्यावर स्वतःच्या नखांनी त्याचं पोट फाडून केला आणि भारतात हाहाकार उडाला. अभूतपूर्व घटना होती, अभूतपूर्व घटना. कारण अफजल खान काय प्रकरण आहे हे सामान्य मावळ्यापासून जिजाऊ साहेबांपर्यंत आणि सामान्य सरदारापासून औरंगजेबापर्यंत प्रत्येकाला माहिती होतं. अशा महाप्रचंड अतिपराक्रमी अफजल खानाचा पराभव 29 वर्षाच्या एखाद्या पोरासुरांनी एका आघातात करावा, ही घटना इतकी विलक्षण होती की महाबळेश्वराजवळ झालेल्या त्या भूकंपाचे झटके त्या दिवशी औरंगजेबापर्यंत जाणवले असतील, दिल्लीपर्यंत जाणवले असतील. तो औरंगजेब सुद्धा हादरला, इतका जबरदस्त पराक्रम शिवाजीराजांनी इथे गाजवलेला होता. पण हा झाला पूर्वार्ध. अजून अफजल खान मेलेला नव्हता, तोही एवढा आयटम की त्यांनी ते सगळं पॅक केलं पुन्हा पोटात आणि तो पळाला तिथून बाहेर. त्यांनी वार काढला शिवाजीराजांवर, तो महाराजांच्या इथे खोक पडली डाव्या हाताला. त्याला वाटलं शिवाजींनाही वार चांगलाच लागला, त्याला माहितीच नाही की महाराजांनी हेल्मेट घातलं होतं आधीच आतमध्ये. पण महाराज झंझावले जरासे आणि एवढ्यातच शिवाजीराजांची तलवार जी त्या वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकिलांनी उचलली, राजांवर आघात काढण्याचा प्रयत्न केला, महाराजांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी दुसरा घात काढला, महाराजांनी एका झटक्यात कृष्णाजीचं डोकं उडवलं. पण हे करत असताना मागून बडा सय्यदचं आक्रमण आहे. आपण जे लहानपणी सय्यद बंडा वगैरे ऐकलं असेल, बडा सय्यदनी मागून वार काढला, महाराजांचं यावेळेस लक्ष नव्हतं कारण ते गुंतले होते इकडे. पण त्याच वेळेस एक तरुण टन टन उड्या मारत आला आणि सप सप पट्ट्याचे दोन वार काढले. पहिल्याच आघामध्ये त्यांनी बडा सय्यदचा खांद्यासकट हात उडवला आणि दुसऱ्याच आघातात त्याचं डोकं उडवून टाकलं. हा पोरगा म्हणजे शिवाजी महाराजांचा आजच्या भाषेमध्ये पर्सनल बॉडीगार्ड, जीवा महाला संताळ होता. आणि हेच दाखवून देतं की पर्सनल बॉडीगार्ड म्हणून कोण आहे, एक सामान्य तरुण आहे, त्याचं कर्तृत्व पाहून त्याला नोकरी मिळालेली आहे. आणि 300 वर्षांनंतर जो माणूस छत्रपती झाला, जो शिवाजीराजा छत्रपती झाला, त्या शिवाजीराजांच्या नावासोबत कोणाचं नाव जोडलं गेलं आयुष्यभरासाठी, होता जीवा म्हणून वाचला शिवा. एका सामान्य पोराचं नाव छत्रपती सोबत जोडलं जातं, हीच तर सुंदरता आहे आमच्या संस्कृतीची. पण जातीपातीच्या रेघोट्या ओढणाऱ्यांना ते कळलंच नाही आजपर्यंत, ती सुंदरताच नाही कळली.
एवढा अफजल खान तर जिवंत बाहेर गेला, तो पालखीत बसला, तो निघाला होता. संभाजी कावजी कोंढाळकर जो महाराजांच्या 10 सिक्युरिटी गार्ड पैकी एक आहे, तो धावत आला. त्यांनी तलवारीचा वार काढून त्या भोयांचे पाय कापले, पालखी खाली पडली, खान बाहेर पडल्या बरोबर त्याचं मस्तक उडवलं गेलं. अर्थात महाराजांनी केलेला घाव इतका जबरदस्त होता की अफजल खान जिवंत वाचणार नव्हताच. पण घडलं ते असं, अफजल खानाचं मस्तक संभाजीनं बाहेर उडवलं, संभाजी कावजी कोंढाळकरांनी उडवलं बाहेर. पण महाराज थांबलेले नाही आहेत. प्लॅनिंग किती जबरदस्त असावं की आदिलशाहीने आपली सगळ्यात मोठी फौज पाठवली ना स्वराज्यावर, यातला एकही माणूस जिवंत जायला नको, ही स्ट्रॅटेजी होती. आणि म्हणून युद्ध क्षेत्र जे होतं ते फक्त जावळी नव्हतं. जावळी म्हणजे तिथून कोयना नदी मध्ये 5 नद्या उगम पावतात, तिथे कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या 5 नद्या तिथे उगम पावतात. युद्ध क्षेत्र फक्त तेवढं नव्हतं, इथून बाहेर पडण्याचे जे रस्ते होते त्या रस्त्यावर मोहनगड होता, तिथे बाजीप्रभू देशपांड्यांना प्लांट करून ठेवलं शिवाजींनी ऑलरेडी. आणि दुसरा रस्ता जो चंद्रराव मोऱ्यांकडे उतरत होता, तिथे दस्तूर खुद्द सरसेनापती उभे आहेत. नेतोजी पालकर 5,000 लष्कर घेऊन शिवाजी राजांनी दोन्ही बाजूला असे ठेवलेले होते, अडकित त्यात सुपारी फसावी, तशी अफजल खानाची सेना फसलेली होती इथे, ज्याची अफजल खानाला शक अंदेशा सुद्धा नव्हता. गडावरून तोफांचा दणदणाट झाला, असं ठरलेलं होतं की तोफांचा धडाका म्हणजे काय, तर अफजल खानाच्या सैन्याला सूचना आहे की तुम्हाला तर माहितीच नाही गडावर काय चाललंय. तोफांचा धडाका उडाला याचा अर्थ शिवाजी शरण आले, आम्ही आमचे सगळे किल्ले दिले, तुम्ही जिंकले, आता पार्टी करा. आणि लपलेल्या फौजेला शिवाजी महाराजांचा सिग्नल होता की तोफांचा धडाका उडाला तर इथे शिवाजी मरो की अफजल खान मरो, तुम्हाला तुटून पडायचं. पूर्ण उलटे सिग्नल. गड काळवंडलेला होता, प्रत्येकाला चिंता होती की माझ्या राजधानीचं, कारण सगळ्यांना माहिती होतं अफजल खान काय. अफजल खान मारला गेला हे नंतर कळलं मित्रांनो, पण आधी सगळे धास्तावले होते. मनोमनी कदाचित प्रार्थना चालली असेल, आई भवानी आमच्या राजाला वाचव, विनंती करत होते राजा, अरे आम्हाला सोबत घेऊन चल. राजा म्हणत होता नाही, जे ठरले तेवढेच 10 लोक येतील, बाकी सगळ्यांनी इथंच थांबायचं. सगळे लोक चिंताक्रांत झालेले, सगळ्यांच्या नजरा त्या जागेकडे वळलेल्या, सगळ्यांना माहिती होतं की राजा जाईल, राजा आतमध्ये जाईल, आतमध्ये गेल्यावर काहीतरी होणार हे माहिती आहे, कारण दगा करायला आलेली माणसं दगा केल्याशिवाय राहणार नाही, आणि तो अफजल खान आहे, तो दगा करणारच माहिती होतं. तिथून सिग्नल मिळणार होता तोफांना, तो सिग्नल मिळेल हे सुद्धा माहिती होतं, तोफा धडाडतील हे सुद्धा माहिती होतं, पण त्या दोघांपैकी एक मारला जाणार, पण तो कोण, खान की राजे, खान की राजे, खान की राजे, या प्रश्नाचं उत्तर अजून न मिळाल्यामुळे सगळा गड चिंताक्रांत होता. सगळ्यांचे प्राण त्यांच्या कानाशी, त्यांच्या कंठाशी आले होते की बातमी काय येते, बातमी काय येते. आणि दुर्दैवाने अशा वेळेस मन नकारात्मक दिशेलाच धावतं. आपल्याकडे कोणी आजारी असलं, सिरियस असलं की मन कितीही त्याला धरून ठेवा की सगळं चांगलं होईल, मन दुर्दैवाने नको ते विचार करतं. इथेही तसंच घडत होतं, आणि प्रत्येक जण कदाचित मनाला सांभाळत होता की नाही असं होणार नाही, आमचा राजा परत येईल. आणि विचार करा, या लोकांना पहिल्यांदा जेव्हा कळलं असेल की काय झालं, त्यांची काय प्रतिक्रिया राहिली असेल, यांना जेव्हा ऑफिशियली बातमी कळली असेल की खाली त्या तंबूमध्ये काय झालं, यांची काय प्रतिक्रिया राहिली असेल, हे कल्पनेच्या पलीकडलंय. कारण तोफांचा धडाका सुरू झाला आणि इकडे आता सगळे लोक धास्तावले की काय झालं नक्की तंबूमध्ये, त्यामुळे सगळ्यांची नजर खेळली की आता काय बातमी येते. आणि विचार करा, कोणीतरी तिथून धावत गेला असेल, विचार करा कोणीतरी गडाकडे धावत सुटला असेल, विचार करा कोणीतरी गडामध्ये प्रवेशला असेल, आणि विचार करा त्यांनी जेव्हा बातमी सांगितली असेल तो ओरडलाच असेल, उडाला अफजल खान, उडाला. महाराजांच्या एकाच खावासरशी अफजल खानाच्या चिंधड्या उडालेल्या होत्या. ही बातमी जेव्हा त्या गडाला कळली असेल तेव्हा काय आनंद त्या गडाला झाला असेल, काय हर्षवायू त्या गडाला झाला असेल. ओ, हत्तीवरून साखर वाटायची तयारी लोकांनी केली असेल, तोफांचा दणका सुरू झाला होता, धडाका सुरू झाला होता, प्रत्येक तोफ दिल्लीकडे, आदिलशाहीकडे, गोवळकोंड्याकडे तोंड करून ओरडत होती की सुलतानांनो आला, तुमचा काळ जन्माला आला, तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त सिंहासनांच्या चिरफाकळ्या उडवण्यासाठी नरसिंह जन्माला आलेला होता. प्रत्येक तोफ दणदणत होती, प्रत्येक तोफ दणदणत होती मित्रांनो. या तोफा विजयाची ग्वाही देत होत्या. आज विजयादशमी नव्हती, पण विजयादशमीचा हा धडाका सुरू झालेला होता. मराठ्यांच्या फौजा सीमोल्लंघन करण्यासाठी तयार होत्या. मराठ्यांच्या घोड्यांची फुरं शिरशिरत होती. मराठ्यांची मनगटा आता हातात तलवारी घेऊन पुढचा पराक्रम गाजवण्यासाठी तयार होती. इकडे दुपारी 2:30 सुमारास अफजल खानाचं वध आहे. पुढच्या 4-4.5 तासामध्ये मराठ्यांनी 14,000 फौजेचा धुव्वा उडवला, 14,000 फौज धुवून काढली. मराठ्यांच्या पराक्रमाने आदिलशाही फौजा भाजून निघत होत्या. आणि अर्ध्या रात्री शिवाजी राजे निघाले 4,500 फौज घेऊन, आणि सरसेनापती निघाले 4,000 फौज घेऊन.
कुठे? गुप्तचरांनी बातमी आणून ठेवलेली आहे. मी मगाशी सांगितलं दक्षिणेतले सगळे किल्ले रिकामे आहेत. का तर फौजा बाहेर पडल्यात अफजल खानासोबत, किल्ले रिकामे आहेत, तुम्ही जा फक्त. नेतृत्व याला म्हणतात, प्लॅनिंग याला म्हणतात की ऐन घाई गर्दीच्या वेळेस सुद्धा महत्वाच्या गोष्टीवरच लक्ष विचलित झालेलं नाहीये की अफजल खानाला मारलं वाजव डीजे झिंग झिंग झिंगाट. नाही, फक्त अफजल खान मारणं हे टार्गेटच नाही आहे, फौजच कापून काढायची आहे आणि पराक्रम गाजवायचा आहे. तर ती महत्वाची बातमी लक्षामध्ये विसरले नाही आहेत शिवाजी की किल्ले रिकामे आहेत. आणि मित्रांनो इतिहास गवाह आहे, अर्ध्या रात्री 4,500 फौज घेऊन शिवाजीराजे निघाले. दुसऱ्या दिवशी पहाटे जावळीत उतरतायत महाराज. जावळीची पहाट स्वातंत्र्यांनी झाली, भगवा फडकला. आणि मग जे राजे निघाले तर दगडांनी चिंचा पाडाव्या, तसे चंदनगड, वंदनगड, अहिवंतगड, मकरंदगड, सदाशिवगड, वैराटगड करत करत 16व्या दिवशी राजे कोल्हापुरावर जाऊन धडकले. कोल्हापूरची महालक्ष्मी 350 वर्षांनंतर पहिल्यांदा स्वतंत्र झाली आणि 48 तासांच्या आत किल्ले पन्हाळगड स्वराज्यामध्ये आला. ती तारीख होती 28 नोव्हेंबर. विचार करा, 10 नोव्हेंबरला महाबळेश्वर आणि 18 दिवसात कोल्हापूर पर्यंतचा प्रदेश महाराजांनी स्वतंत्र करून टाकला. आणि सरसेनापती नेतोजी पालकरांनी तर कहर करून टाकला, कमाल करून टाकला. 300 वर्ष सुलतानांच्या लाताबुक्यांचे मार सहन करणारा समाज, 300 वर्ष निपचित पडलेला समाज, जातीपातीमध्ये विभागलेला समाज, पराक्रम विसरलेला समाज, आपल्या आई बहिणीचं रक्षण करण्याची ताकद नसलेला समाज आज उभा राहतोय. आपली स्वतंत्र फौज घेऊन आपल्या स्वतंत्र सरसेनापती सोबत दक्षिणेवर आक्रमण करायला निघालेला आहे. कुठे? आदिलशाह बादशाहची राजधानी दारू सल्तनत विजापूरवर मराठे तुटून पडले. तुम्ही विचार करा काय अफलातून पराक्रम आहे. जे विजापूर 300 वर्ष आमच्यावर आक्रमण करताय, आज अशी कोणती ताकद शिवाजीराजांनी त्यांच्यामध्ये फुंकली? आज अशी कोणती संजीवनी शिवाजीराजांनी फुंकली की 300 वर्ष अत्याचार करणाऱ्या सुलतानीवर आज मराठी लष्कर तुटून पडायला निघालेलं होतं. इतिहास घडत होता मराठ्यांच्या प्रत्येक टापांनिशी. ही ताकद आपल्यामध्ये आहे मित्रांनो, ही इथे बसलेल्या प्रत्येक माणसात. ही शिवाजीराजांनी भरलेली ताकद आहे. कारण शिवाजीराजांचं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा पराक्रम असेल फार मोठा. एखाद्याला वाटत असेल आपण शिवाजीराजांसारखं नाही होऊ शकणार, तो फार मोठा होता. ठीक आहे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, यसाजी कंक होता येईल, जीवा महाला सपकाळ होता येईल, संभाजी कावजी कांडव कोंढाळकर होता येईल, रामाजी पांगेरा होता येईल, फिरंगोजी नरसाळा तर होता येईल, मुरारबाजी तो होता येईल, कान्होजी नाईक जेदे होता येईल, मोरोपंत होता येईल. ही तर सामान्य माणसं होती ना, सामान्य शेतकऱ्याची, कास्तकाराची, कुंभाराची, लोहाराची, ब्राह्मणाची, कुणब्याची, शहाण्यकोळी, मराठ्याची सामान्य पोरं होती. आणि यांच्यासारखी अनेक पोरं आधी जन्माला आली होती, नंतरही जन्माला आली होती. मग असं काय झालं की शिवाजी राजांसारखी बनली? कारण महाराजांनी त्यांच्या मनावर साचलेली धूळ बाजूला केली की तुम्ही पराक्रमीच आहात रे, तुम्ही फक्त धास्तावले होता, घाबरले होता, आता उठा. आणि सगळ्यात मोठा मंत्र महाराजांनी दिला की करती करविती आई जगदंबा सर्वश्रेष्ठ. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. काही लोक यालाही अंधश्रद्धा मानतात, त्यांच्या बुद्धीला काय करावं मला नाही माहिती. पण ही सामान्य गोष्ट आहे. कुठलीही संस्था उभी करत असताना त्या संस्थेला एक आधार, एक बेस, आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतात अधिष्ठान लागतं. अधिष्ठान लागतं कुठली संस्था उभी करत असताना की याच्या जोरावर आम्ही आमची संस्था उभी करतोय. ज्या दिवशी त्या संस्थेच्या अधिकाराला वाटेल की माझ्यामुळे संस्था उभी आहे, मी आहे म्हणून संस्था, मी आहे म्हणून पक्ष, मी आहे म्हणून सरकार, मी आहे म्हणून देश, मी आहे म्हणून घर, त्या दिवशी तो माणूस जिवंत असेपर्यंत ते चालेल. तो माणूस गेला, राजा खतम, खेल खतम, ती संस्था कोसळल्याशिवाय राहणार नाही. का आपली व्याख्यानमाला 61 वर्ष चालते आहे? गंमत नाहीये, वर्धिष्णूर विश्ववंदित आहे, वाढतच चाललेली आहे, कमी तर होतच नाहीये. याचं कारण आहे इथे काम करणारा कोणी एक मी आहे म्हणून व्याख्यानमाला जिवंत आहे असं म्हणणार नाही. त्याला अधिष्ठान आहे की एका मोठ्या माणसाच्या रूपामध्ये व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. राम शेवाळकरांनी सुचवलं म्हणून ही सुरू झालेली आहे. अखंड ज्योती जशी तेवत राहते देवासमोर, तसं ही व्याख्यानमाला अखंड ज्योतीसारखी तेवत राहावी या भावना त्याच्या पाठीशी असल्यामुळे इथल्या कोणाच मध्ये अहंकार नाही. आणि म्हणून मग अशी माणसं, अशी स्वराज्य मोठी होत असतात. हा जो विचार महाराजांनी पेरला ज्याच्यावर ते राज्य उभं राहिलं, याच्यामुळे ही जी माणसं घडलीत ना, ही सुद्धा अहंकारी अशी नव्हती.
मग आपण त्या माणसांसारखं तर प्रत्येक जण बनू शकतो, कारण आपणही सामान्य लोहार कुंभार चांभार ब्राह्मण कुणबी माळी रामोशी तेल्याची सामान्य पोर आहोत. आपल्यामध्येही तो पराक्रम आहे, पण कुठेतरी कष्ट टाळू आणि कसं टाळू प्रकार आमच्या मनावर हावी होतो, आणि तो सगळा इतिहास म्हणजे फक्त पुस्तकात वाचण्यासाठीचा इतिहास आहे असं आमचं मन मानून चालतं. शिवाजी पुन्हा दुसरा होणे नाही असं आम्ही मानतो, आणि आहे ते आयुष्य जगत राहतो. आणि म्हणून मग ते टीचर म्हणून आलो, टीचर म्हणून गेलो, विकेट किपर म्हणून आलो, विकेट किपर म्हणून गेलो, सामान्य आयुष्य आम्ही जगतो का? आणि आम्ही म्हणजे इथे बसलेल्या हजार लोकांशी मी बोलत नाहीये, हे आमचे अखिल भारतीय रोग आहे. माझी व्याख्याने युट्यूबवर आहे, तुम्ही ऐका, मी सगळीकडे हेच बोलतो, हे आमचे रोग आहेत, हे मान्य करावं लागेल. आणि म्हणून जेव्हा झेप घेण्याची आवश्यकता असते आयुष्यामध्ये, तेव्हा प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो, पण जो कष्टाळू आहे तो. शिवाजी होते म्हणून एवढा पराक्रम गाजवू शकले, कारण पुढच्या काळात येणारी संकट याच्यापेक्षा मोठी होती. तो दक्षिणेकडून आलेला सिद्धी जोहर आणि उत्तरेकडून आलेला शाहिस्ता खान यांनी तर पुन्हा अडकित्त्यात धरावं तसं शिवाजींनाच पकडलं आता अडकित्त्यात. एका वेळेस दोन प्रचंड आक्रमण, सिद्धी जोहरला महाराजांनी बुद्धिमत्तेने मात केली, घोडखिंडीमध्ये बाजींनी देह ठेवला आणि स्वराज्याचे प्राण वाचवले, आणि शाहिस्ते खानाच्या घरात घुसून महाराजांनी कमांडो अटॅक केलं. पुढे महाराज सुरतेवर आक्रमण करायला गेले, सुरत लुटली, कारंजा सुद्धा लुटलं. महाराज कारंजाला आले होते त्यावेळेस, कारंजात लुटायला आले होते. म्हणजे लुटारू कोण असतो? लुटारू कोणासाठी लुटतो? लुटारू लुटतो स्वतःचं घर बनवण्यासाठी, बंगले बांधण्यासाठी, कार विकत द्यायला, बायकोच्या गळ्यामध्ये दागिने घालायला लुटारू लुटत असतो. शिवाजी लुटारू नव्हते. ती लूट करणं आवश्यक होतं स्वराज्यासाठी, कारण सुलतान काहीच सोडत नव्हते. शेतीवाडी उभीच राहू देत नव्हते, व्यापाऱ्यांना व्यापार करायलाच काही नव्हतं. व स्वराज्य उभं कसं राहील, निधी कसा मिळेल, टॅक्सेस कुठून वसूल होतील? त्यामुळे नाईलाज म्हणून महाराजांना लूट करावी लागत होती. महाराज धडकले सुरतेवर, 8,000 घोडे घेऊन गेले होते, 250 माइल्स इनसाइड गुजरात. सुरत धुवून काढली महाराजांनी, बदसुरत करून टाकली. त्यांचा मुघली सुभेदार होता इनायत खान बहादूर, त्याला कळलं शिवाजी आलाय, बहादूर पळून गेला. आलाच नाही, 5 दिवस घासून पुसून धुतली महाराजांनी. किती धुतली? 1 करोड रुपये आणले लुटून. काय बंगला बांधला का स्वतःचा? शिवाजी मेन्शन, संभाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज? नाही ना. एकूण एक पैसा स्वराज्याच्या कामी लावला. आज एक कोकणात उतरा, रत्नागिरीकडून समुद्राकडे चालत जाल, तर ऐन समुद्रात पाण्यात एका भारतीय आर्किटेक्टनी बांधलेला भारतीय पद्धतीचा किल्ला उभा आहे, किल्ले सिंधुदुर्ग. तो शिवाजी राजांनी त्या पैशातून बांधलेला किल्ला आहे बरं, सुरत लुटीतून. मग वापरला ना, पैन पै कोणासाठी? राजा कुठला मोठा जो जनतेचा पैसा दाबत नाही, खात नाही. प्रचंड भ्रष्टाचार चालायचा मुघलांच्या काळामध्ये, प्रचंड पैसा. हा इनायत खान जे नाव सांगितलं ना मी आता तुम्हाला, त्याला 5,000 लोकांचा तनखा होता. तो 1,000 लोक ठेवायचा आणि 4,000 तनखा खाऊन टाकायचा स्वतःच असे. आणि हे तर गावाचे जे अधिकारी असायचे ते तर जनतेचा शेतकऱ्यांचा पैसा असेच लुबाडायचे. महाराजांनी काय वेगळं केलं? महाराजांनी सिस्टम्स कडक केल्या, खाणाऱ्यांची खाण्याच्या पद्धतीच बंद करून टाकली. त्यांना काही खायला चान्स नाही. राजा खात नाही म्हटल्यावर खालचे घाबरूनच असतात. शिवाजी स्वतः भ्रष्टाचारी नसल्यामुळे जो दणका बसायचा वरून, महाराजांचे एक प्रधानमंत्री भ्रष्टाचारी निघाले, शामराजपंत रांझेकर, त्यांनी वतन खाल्लं एकाचं. महाराजांना कळलं काय शिक्षा करावी, बाहेर, सरळ स्वराज्याच्या बाहेर राखून लावलं. याच्यानंतर शामराजपंत रांझेकर पेशवा हे नाव मराठ्यांच्या इतिहासात नाही. प्रधानमंत्री हाकलून टाकलं. सरसेनापतींनी चूक केली, सरसेनापतींना हाकलून लावलं, वेळेवर आलेच नाही. नेतोजी पालकर हाकलून लावलं, नेतोजी पालकरांना हाकलून लावलं. आता काही लोकांना याच्यात जातपात सापडते, बाबा ते जाऊ दे, तो विषय आता हातच नाही लावा तर बरं. असं कडक प्रशासन असल्यावर कोणाची हिम्मत होती? कारण जिथे चूक झाली तिथे महाराजांचा आसूड कोसळलाच म्हणून समजा. हे एक महत्वाचं रत्न आहे, डिसिप्लिन, शिस्त. मी स्वतः रिक्रुटर आहे, इंटरव्ह्यू मधला आहे, कॉर्पोरेट्स मध्ये आजही अनेक कंपन्यांच्या पॅनलवर मी असतो इंटरव्ह्यू घेताना. लोकांचा गैरसमज आहे की इंटरव्ह्यू सुरू होतो खुर्चीवर बसल्यावर, हा गैरसमज आहे. इंटरव्ह्यू सुरू होतो तुम्ही केबिन मध्ये पाय ठेवल्याबरोबर, तुमच्या बुटांचं पॉलिश, तुमचे कपडे घालण्याची पद्धत, त्याला केलेली न केलेली प्रेस, मुलं असतील तर वाढलेली खुरट्या गवतासारखी दाढी, स्वतंत्र उमेदवारासारखी उभे असलेले सगळे केस, अनेकदा कपड्यांना इस्त्री नाही, मुली पण येतात तर जणू काही हिरोईन आली आहे, केस असे इकडून एखादी लट भरत राहते, तिकडून असे 17 झटके मारायचे, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते, लेकिन नाम है शहनशाह, असं काहीतरी करत राहायचं पूर्ण वेळ. बॉडी लँग्वेजचा प्रकार नाही, कॉन्फिडन्स नाही, ढिलं ढालं शरीर, हातामध्ये जी फाईल ज्याच्यामध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याची आयुष्यभराची मेहनत असते, ती कशी अभिमानाने फाईल पकडली पाहिजे, ती पकडतात, मेलेल्या उंदराचं शेपूट पकडून यावं तशी खाली.
फक्त असे आलेले पोरं तर आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाही, त्यांच्या हुलियावरून दिसतं हा कामाचाच नाही, कारण याच्यात शिस्त नाही. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला मी प्रश्न विचारू इच्छितो, आपल्या घरी काम करायला एखादी बाई येते, तिला 8 ची वेळ दिली असेल तर ती 10 वाजता आलेली चालते का तुम्हाला? झाडू पोछा मारून गेली आणि एखादा स्पायडरमॅन कोपऱ्यामध्ये लटकत राहायला चालतो का? स्पायडरमॅन म्हणजे मकडी कातरणी, चालते का? नाही चालत. कपडे धुतले आणि त्याच्यावर डाग सुटले, चालतं का? इस्त्रीवाल्याने इस्त्री केली पण वळ्या तशाच राहिल्या, चालतं का? गाडी पुसली पण गाडी स्वच्छ नाही पुसली, चालते का? फाईल कम्प्लीट करायला सांगितली, फाईल मध्ये चुका राहिल्या, एंट्रीच केली नाही, चालतं का? का नाही चालत आम्हाला? इथे बसलेल्या कोणालाच चालत नाही. त्या बाईला आम्ही 200-500 रुपये देतो तरी चालत नाही, त्या एम्प्लॉयला आम्ही 4-5 हजार देतो तरी चालत नाही. का नाही चालत? कारण ही गैरशिस्त आहे, ही नाही चालणार. मग विचार करा, जी कंपनी 10-20-25-50 हजार रुपये देते त्यांना चालेल का होती गैरशिस्त? आणि गैरशिस्त पाहण्यासाठी तुम्ही कशी नोकरी करता त्यात चुका करता का? हे पाहणारा जो आहे तो मूर्ख, हे त्याला इंटरव्ह्यूच्याच वेळेस कळलं पाहिजे तर तो हुशार. इंटरव्ह्यू मध्येच कळतं, त्याच्या कपड्यावरून त्याच्या चालण्यावरून कळतं हा किती शिस्तबद्ध आहे. आणि म्हणून अर्धा इंटरव्ह्यू तर तिथेच झालेला असेल, पुढचा मग खुर्चीवर बसल्यावर 2 मिनिटात होतो. 2 मिनिट पहिला प्रश्न असतो, 90% इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणार आहे, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, स्वतःबद्दल काहीतरी सांग. तिथे आमचे पोरं सुरू करतात, सर मी आय एम सुमंत टेकाडे अँड आय हॅव डन माय MBA फ्रॉम नागपूर, आणि मी महिंद्रामध्ये प्रोजेक्ट केला, आणि सॉरी सर थोडंसं टेन्शन आहे, आणि मी अबाउट माय फॅमिली, माझे वडील सरकारी नोकरीत आणि माझी आई गृहिणी आहे, आणि माझ्या घरी एक बहीण आणि 2 वडील आहेत, सॉरी एक वडील आणि 2 बहिणी आहेत. अशी ताफत होते स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये. आणि मग अशांना तर आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाही, चल पुढे निघ, बाहेर 50 बसलेत अजून, मला 2च पाहिजे त्यातले, असे धक्के मारून बाहेर काढलं जातं. पण असतोच ना त्याच्यामध्ये, त्या 50 पैकी 2-4 असतातच जे येतात बसत, सर गुड मॉर्निंग अँड थँक्स फॉर गिविंग मी दी अपॉर्च्युनिटी, आय एम सुमंत टेकाडे अँड आय हॅव डन माय MBA फ्रॉम बँगलोर, आणि मी माझा प्रोजेक्ट महिंद्रा अँड महिंद्रामध्ये केलेला आहे, आणि माझे वडील निवृत्त शिक्षक आहेत, माझी आई पण निवृत्त शिक्षिका आहे, त्यांच्याकडून मी असे असे गुण शिकलो, मी व्यवस्थितपणा नीट नेटकेपणा डिसिप्लिन हा माझ्या आई वडिलांकडून शिकलो, आणि मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही मला जे काम द्याल ते मी डंके की चोट पर यशस्वीपणे पूर्ण करून दाखवेल, आणि आयुष्यात कधी माझ्यामुळे तुम्हाला खाली मान घालून पाण्याची गरज पडणार नाही सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला सांगा, केस नंबर 1 तुम्ही सिलेक्ट कराल की केस नंबर 2 कराल? 100% लोक केस नंबर 2 सिलेक्ट करणार, 100% लोक म्हणतील केस नंबर 1 आलाय का? ज्यांनी आजपर्यंत इंटरव्ह्यू कधी घेतले नाही हे लोक सुद्धा सांगू शकतात, तर जे 1500 इंटरव्ह्यू घेऊन बसतात त्यांना किती वेळ लागणार आहे ओळखायला? मिनिटात ठरतं याला घ्यायचं की नाही, मिनिटात. आणि हा इथूनही हाकलल्या जातो, हा तिथूनही हाकलल्या जातो, हा तिथूनही हाकलल्या जातो, आणि जेव्हा 10 ठिकाणी हाकलल्या जातो तेव्हा हा कारंजाच्या मुख्य चौकात उभा राहतो आणि लाऊडस्पीकर घेऊन बोंबलतो, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये नोकऱ्या मिळत नाही, पुण्याला चला. बाबू तू काय केलं स्वतःसाठी? आम्ही युनिव्हर्सिटीला नाव देऊन मोकळे, तू स्वतःसाठी काय केलंस? आणि म्हणून मग मोठं आणि सगळ्यात महत्वाचं रत्न जे होतं ते डिसिप्लिन, तो बूट पॉलिश पासून कपड्यांपासून. मी नवीन कपडे हजारांचे कपडे घ्यायला सांगत नाही, जे आहे ते नीट नेटके, मुलं असतील तर व्यवस्थित दाढ्या करून आलेले, इथपासून डिसिप्लिनची शिस्तीची सुरुवात होते. मी तर अनेक वेळा बूट पॉलिश पाहून सांगतो की हा माणूस याच्या आयुष्यात कष्टाळू आहे, कष्टटाळू आहे की कसं टाळू आहे, आणि याचा पगार किती आहे, मी बूट पॉलिश पाहून सांगतो अनेक वेळा, कारण आता नजर बसली आमची त्याच्यावर. पण या सगळ्यांचा आधार आहे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, आणि याच्यावर महाराजांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, स्वतःबद्दल सुद्धा. एकदा तर आधीच उशिरा गेले, स्वराज्याचा नियम होता संध्याकाळ झाली की गडाचे दरवाजे बंद, यमराज आला तरी उघडले जाणार नाही, महाराजच गेले मुद्दाम चेक करायला, म्हणे उघडा दरवाजे, म्हणे नाही आता नाही उघडत, अरे मी स्वतः शिवाजी आहे, म्हणे तुम्ही शिवाजी जरी असलात तरी उघडणार नाही कारण आदेश तुमचाच आहे. अख्खी रात्र महाराजांना बाहेर उभं राहावं लागलं, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी दरवाजे उघडले तर त्या किल्लेदाराला तर माहिती होतं आज तर गर्दन कटणार आहे, कारण त्यांनी पाहिलं होतं मुघलांच्या राज्यामध्ये. शिवाजी राजांनी त्याचा सत्कार केला की तुझ्यासारखी माणसं आहेत म्हणून आमचं स्वराज्य टिकून आहे. अरे राजा जेव्हा स्वतः शिस्त पाळतो तेव्हा खालचे आपोआप पाळायला सुरुवात करतात, वेळ लागत असेल. इतकी वर्ष बेशिस्तीची सवय होती, शिवाजी राजांनी हळूहळू शिस्त लावली, एका दिवसात समाज नाही बदलला, पण समाज हळूहळू शिस्तबद्ध होत गेला, नियम पाळायला लागला. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी राजे नाही, संभाजी राजे नाही, महाराजा राजाराम राजे नाही, तेव्हा सामान्य जनता उभी राहिली महाराणी ताराराणी सोबत औरंगजेबाला लोळवायला.
हे का ते शिवाजीराजांनी जी सवय लावून दिली होती सामान्य माणसाला की देश माझा पण आहे बाबा याचा विचार कर. एक राजा एक माणूस देश चालवू शकत नाही, त्याला जनतेची आवश्यकता असते हे शिवाजीराजांनी पक्क समजावून सांगितल्यामुळे लोकांनी जबाबदारी ओळखल्या. आज का जपान उभा आहे? कारण जपान मधला सामान्य माणूस देशभक्त आहे. हे अनुशासन मग ते वेळेच्या बाबतीत सुद्धा हे पाळलं गेलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इथे लग्नाचा मुहूर्त नाही म्हणून 8-8 महिने थांबतात, लग्नाचा मुहूर्त नाही म्हणून 8 महिने. हो आजकाल भरोसाने पोरापोरींचा पळून जायच्या मध्ये दुसऱ्या कोण असं होत नाही, पण 8 महिने कशाला थांबावं लागतं? नाही सर मुहूर्त नाही म्हणून थांबलो. अन ऐन जेव्हा मुहूर्ताची वेळ येते त्या दिवशी सकाळी झिंग 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 झिंगाट आणि चिकनी चमलीवर नाचत नाचत 2 तास उशिरा लग्न लावतात. अरे मग मुहूर्त पाळायचाच नव्हता तर तेव्हाच लग्न काने करून टाकलं 2-3 महिन्यामध्ये. पण सामान्य गोष्टी आम्ही विसरून चाललेलो आहे. शिस्त डिसिप्लिन याचं महत्व ते होतं शिवाजीराजांमुळे, म्हणून ते महत्वाचं रत्न आपल्या आयुष्यात आपण सर्वांनी इम्प्लिमेंट करणं आवश्यक असतं. आणि मग वेळ येते ती झेप घेण्याची, भरारी घेण्याची. सामान्य नोकरी करायची असते 3 किंवा 4 वर्ष, सामान्य बिझनेस करायचा असतो 3 किंवा 4 वर्ष, सामान्य दवाखाना चालवायचा असतो 3 ते 4 वर्ष, एक दुकान चालवायचं असतं 3 ते 4 वर्ष. एकदा का नोकरीमधल्या गोष्टी लक्षात आल्या, एकदा का बिझनेस कळायला लागला, एकदा का डॉक्टरी आणि पेशंटचं नातं निर्माण झालं, याच्यानंतर झेप घ्यायची असते, झेप. नाही तर 25 वर्ष झाले दुकान चालवलं आणि बाहेर पाठी आमची कुठेही शाखा नाही. हे शिवाजीराजांनी नाही शिकवलं आम्हाला, ही आमची संस्कृतीच नाही. आणि जेव्हा चांगली माणसं अशा प्रकारे स्वतःला आमच्या एकाच शाखेत कोंडून घेतात ना, तेव्हा दुर्जन वाढत असतात. जेव्हा चांगला डॉक्टर स्वतःची प्रॅक्टिस आकाशाला गवसणी घालणारी वाढवत नाही, तेव्हा वाईट डॉक्टर स्वतःची प्रॅक्टिस वाढवायला लागतो. जेव्हा चांगला शिक्षक स्वतः झेप घेऊन चांगल्या शाळा निर्माण करत नाही, तेव्हा वाईट शिक्षक जागे होतात. जेव्हा चांगली आई मुलांबद्दल जागरूक राहत नाही, तेव्हाच मातीचे गोळे बिघडायला लागतात. लहान मूल म्हणजे आजही मातीचा गोळा. 90% पालक म्हणतात की 90% पोट्टे बिघडले. मी म्हणतो सॉरी थांबा, 90% पोरं नाही बिघडले, 90% पालक बिघडलेत. टाळ्या नका वाजू, टाळ्या नका वाजू, टाळ्या याच्यासाठी नका वाजू की दुर्दैव आमच्या समाजाचं, आयांना आजांना बापांना वेळच नाही पोरांना द्यायला. पोरांना इतकं काही सांगायचं असतं, स्पेशली जेव्हा मुलं 3, 4, 5, 7 वर्षांची असतात तेव्हा खूप काही सांगायचं असतं. आई तुला माहिती आहे शाळेत काय झालं चित्रकला स्पर्धेमध्ये मी काय केलं? आई म्हणते हटरे बाजूला ब्रेक लागला नंतर बोल. आजी तुला माहिती आहे आज रेसिंगमध्ये मी काय केलं? मी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. आजी म्हणते थांब नरे मालिका संपू दे मग बोलते. ऐकलंच जात नाही. बापाकडे जातो, बाप म्हणतो थांब रे मी मोबाईलवर कामात आहे. कोणतं काम माहित नाही, व्हॉट्सअपच असतं जनरली. बायकोला दुसरी चिंता कोणासोबत असो, हिंसक वळण लागतं विषयाला. बाप व्हॉट्सअप करा नाही तर लॅपटॉप कामात आहे. म्हणजे मी कामात आहे. पोरं जातील कोणाकडे? एकदा येतात, दोनदा येतात, 10-10 येतात. आणि जेव्हा त्यांना कळतं की इथे आमचं कोणीच ऐकत नाही, तेव्हा पोरं स्वतःचे मार्ग स्वतः निवडून घेतात. मी अनेक घरांमध्ये पाहतो, बाप येतो, पोरगा येतो, बापाचं बाबा तुम्हाला माहिती का आज मी काय केलं? बाप म्हणतो हा बोल काय केलं? बाबा आज माहिती का स्पर्धेत काय झालं? हा बोल काय झालं? बाबा आज माहिती का मी चित्रकला स्पर्धेत काय केलं? हा बोल काय झालं? बाबा तुला माहिती का काय झालं? हा बोल काय झालं? बाबा मी काय केलं पाहा तर? हा हा हा. बाबा ऐका तर? हा हा हा. बाबा ऐका तर? हा हा हा. बाप फक्त मोबाईलमध्ये आणि ह ह करतोय. पोरांना द्यायला वेळच नाही. आता पोरं 10वीत जातात आणि मायबाप मागे लागतात, अरे तुझी परीक्षा जवळ आली, अभ्यास झाला का? पोरगा म्हणतो हा हा हा. अरे कधी अभ्यास करशील? हा हा हा. अरे नालायका 10वीचं आलं ना? हा हा हा. आणि मग आमच्याकडे येतात की सर आमच्या पोरांचा मोबाईल सोडवायला तुम्ही काय करू शकता? म्हटलं दिला कोणी त्याच्या हातात? दिला कोणी? आणि मला येऊन 2-2 हजार रुपये माझे पे करतात, मला फी देतात. म्हटलं कशाला? तुमचे हात अडखळले ना पोरं घडवताना. कार्टून फिल्म पाहिल्याशिवाय आमचा पोरगा जेवत नाही. कौतुक कशाचं करताय? लाज वाटली पाहिजे. तुम्ही जेवलात का कार्टून फिल्म पाहताना लहानपणी? टीव्हीच नव्हते, कसले पाहतो आपण? 92% मिळाले पोराला 10वीत. आई 92%. आईचा पुढचा डावला बाजूच्या चिंटूला किती? काय करायचंय? काय करायचं चिंटूचं? नाही बाजूच्या चिंटूला किती? पोरगा खाली मान घालून, आई चिंटूला 96. नालायका गाढवा लाज वाटत नाही तुला 92, त्याला 96. काय नाही केलं रे तुझ्यासाठी? काय नाही केलं तुझ्यासाठी सांग मला. आमच्या खोलीत एसी नाही लावला, तुला एसी लावून दिला. आम्ही गाडी चालवत नाही, तुझ्यासाठी गाडी घेऊन दिली. शंखपुष्पीच्या बॉटल घेऊन दिल्या. सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप मधून मी लेफ्ट झाले. एकही पोस्ट फेसबुकवर टाकली नाही तुझ्यासाठी.
एवढं सगळं करून हा दिवस पाहण्यासाठी की तुला 92 आणि चिंटूला 96. या आईला 10वी आणि 12वी मिळून कधी 92 नव्हते. पोरांकडून अपेक्षा पहा कशासाठी. ओ मिल्खा सिंग जेव्हा धावतो तो त्याच्या रांगेत कसा धावतो याच्यावर ठरणार आहे तो जिंकणार की हारणार. मिल्खा सिंगच्या बाजूला तो धावणार आहे पाकिस्तानचा किंवा इकडे जो इंग्लंडचा तो कसा धावतो याच्याशी मिल्खा सिंगला काय करायचं. आपल्या पुराला 65 होते 70 कसे मिळतील, 70 चे 72 कसे मिळतील हे आपण पाहिलं पाहिजे ना. कोणती स्पर्धा आहे ही मूर्खासारखी. आणि आपल्या मुलाला 65 मिळाले, चिंटूला 68 मिळाले, पिंटूला 70 मिळाले, तर पिंटू पाहिला का तर त्याला 70 मिळाले म्हणून. आणि पुढच्या परीक्षेमध्ये आपला मुलगा 65 वरून 68 वर गेला, चिंटू 68 वरून 70 वर गेला आणि पिंटू 75 वरून 74 वर आला, तरी पिंटू जिंकला का तर त्याला 74 सगळ्यात जास्त. अरे पण त्याला 1% कमी मिळाला ना मागच्या वर्षीपेक्षा, तो हारला, तुमचा पोरगा जिंकला. 65 ते 68 केले त्यांनी, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण नाही, भलतीच कॉम्पिटिशन. कुठे चाललोय आम्ही, किती अपेक्षांची ओझे आणि जगणंच विसरून गेले पोरं त्याच्या पायी. पोरं जवळ येतात त्यांना संवाद साधायचा असतो, जेव्हा त्यांना कळतं इथे आई वडील आमचं ऐकतच नाही, एक दिवस त्यांना खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं असतं आपल्याशी. ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा झालं असतं, पण त्याची हिंमतच होत नाही तुम्हाला सांगायला. कारण माहिती आहे की आजही आपल्यापेक्षा मालिकेला जास्त महत्व दिलं जाणार आहे. जेव्हा त्या 6 वर्षाच्या मुलीला म्हणायचं असतं, आई तुला माहिती आहे आज शाळा सुटली, सगळे ऑटो काका आले, पण माझे ऑटो काका मला घ्यायलाच नाही आले, मी एकटीच उभी होती तिथे आई, आणि अचानक मागून एक मुलगा आला, त्यांनी माझ्या हाती चॉकलेट दिलं, मला चॉकलेट खूप आवडतं आई, त्यांनी दिलं म्हणून मी घेऊन टाकलं, त्यांनी मला कडेवर उचललं आणि त्यांनी माझ्यासोबत काय केलं आई तुला माहिती आहे. एक 5.5 वर्षाची मुलगी म्हणते, आई मला ऑटोवाल्या काकांनी आपल्या गल्लीत सोडलं, शाळेतून आल्या त्या दिवशी लाईट गेली होती, अंधार पडत आला होता, हिवाळ्याचे दिवस होते, आपल्या गल्लीत अंधार होता, आई माझी हिंमतच होत नव्हती घराकडे पाऊल टाकायची, आई मला मनात खूप भीती वाटत होती ग, मी मनामध्ये तुला आवाज देत होते आई माझ्याकडे तो मोबाईल नाही, आई मी तुला मनातून फोन लावत होते की आई माझं ऐक, आई मला घ्यायला प्लीज बाहेर आहे, मला तुझा आवाज, मी तुला आवाज देऊ शकत नाही आई, अंधार आहे आई प्लीज बाहेर आहे, पण आई माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही ग. आणि एवढ्यात माझं नाक मागून कोणीतरी दाबून धरलं आई, आणि मला उचलून बाजूच्या झुडपात नेलं, आणि त्यांनी माझ्यासोबत काय केलं आई मी तुला सांगू शकत नाही. आणि ही पोरं सांगत सुद्धा नाही, कारण त्यांना माहिती इथे आमचं कोणी ऐकतच नाही. आणि हे समजू नका की या सगळ्या गोष्टी क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडियामध्ये घडतात आणि फक्त दिल्ली नोएडाला घडतात. जे दिल्लीत घडत नाही ना ते अनेक वेळा गल्लीत घडून गेलेलं असतं. नागपुरामध्ये माझ्या ओळखीच्या, माझ्या ओळखीतल्या एक नात्यातली केस, मुलींचं वय 5, 5.5 आणि 7.5 वर्ष. आता सांगा, आमिर खान जेव्हा 2 वर्षापूर्वी टीव्हीवर आला आणि त्यांनी सत्यमेव जयतेमध्ये सांगितलं की आपल्या 100 पैकी 50 पोरांसोबत असे काहीतरी प्रकार घडतायत, तेव्हा आमचा समाज जागा झाला की नाही झाला मला माहित नाही, मला तरी वाटत नाही जागा झाला. लक्षच नाही पोरांकडे, पोरं वेळ मागतात आहे, नाही द्यायला वेळ नाही. आई ऐक ना माझं, बाबा ऐक ना रे माझं, आजी ऐक ना ग माझं, कोणीच नाही. सगळे म्हणतात अरे किती मागे लागतो, तुला टीव्ही घेऊन देऊ वेगळा, तुला लॅपटॉप घेऊन देऊ, तुला प्ले स्टेशन घेऊन देऊ, तुला वेगळा मोबाईल देऊ, आतमध्ये कार्टून फिल्म लावून देऊ, तुला खेळणं आणून देऊ, नवीन चॉकलेट देऊ. बेटा वेळ नको मागू ना रे. आता पोरं मोठी होतात, आपलीच पोरं असतात, त्यामुळे हुशार असतातच, चांगली डिग्री संपादन करतात आणि अमेरिकेची लाळ पुसायला चालले जातात, तिथे स्थायिक होतात, परत यायचं नाव नाही. आई वडील पहिले 10 वर्ष छाती ठोकून आमचे पोरं अमेरिकेत आहे, तुमच्याकडे अच्छा करंजतच आहे, बर बर. आणि मग जेव्हा 10-15 वर्षांनी कळतं की आपली पोरं परत येणार नाही, जेव्हा वय 70-80 पार करतात, जेव्हा 1/2 किलोमीटर चालायला 4-4 तास लागतात, जेव्हा नवरा बायको दोघेही म्हातारे, घरी स्वयंपाक करायला कोणी नाही, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा स्वयंपाकच करू शकत नाही त्यामुळे उपाशी, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारीला त्याच्या सोबत राहावं लागतं म्हणून उपाशी, अशी भयानक अवस्था तर नागपुरामध्ये घराघरांमध्ये झालेली आहे. आता आई फोन करते, बेटा ये ना रे भारतात येतोस, 4 दिवस येतोस, दिवाळी जवळ आली आहे, किती दिवस झाले तुला तुला चिवडा नाही करून घातला, तुला तुझा शिरा किती आवडतो, तुला शिरा करून खाऊ घालू, ये ना रे 4 दिवस येतोस, फक्त 4 दिवस. आई जमत नाही, ए मला आत्ता कळलं, बाजूचा दादा सांगत होता तुझं फेसबुक प्रोफाईल त्यांनी पाहिलं, तू दिल्लीत एका कॉन्फरन्ससाठी आलाय असं मला कळलंय, एक दिवस येतो का रे नागपूर, फक्त एक दिवस. अरे तू लहान होता तेव्हा तुला खेळवलं होतं रे, त्याच्यानंतर लहान मुलांना कसं खेळवतात मी विसरूनच गेले. तुला माहितीये मला लहान मुलांना आंघोळ घालायला किती आवडतं, तुला लहानपणी आंघोळ घालायची, तुला किती पावडर करून द्यायची. आता माझ्या नातवंडाची करू देणार, ये ना एक दिवसासाठी येतोस, दिल्लीच आहेत ना एक दिवस. आई नाही जमत, ये ना रे बेटा, ये ना रे बेटा, ये ना रे बेटा. आयुष्य निघून जातं आणि आता पोरं म्हणतात आई किती मागे लागते ग, काय पाहिजे तुला, वेगळा टीव्ही लावून देऊ, एलईडी,
गाडी घेऊन देऊ, ड्रायव्हर पाहिजे त्याच्यासोबत, तुला पंडित लावून देऊ पोळा स्वयंपाक करण्यासाठी, तुला एखाद्या क्लबची मेंबरशिप घेऊन देऊ, आई फक्त वेळ नको मागूस, वेळ नको मागू, काय चुकलं त्या पोरांचं, काय चुकलं, जे पेराल ते उगवेल. आणि आजकाल भारतामध्ये बाहेरच्या लोकांनी सांगितलेलं लवकर समजतं, न्यूटन साहेबांनी सांगूनच ठेवलंय, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. जे आम्ही करू तेच आम्हाला मिळतं. आम्ही वेळ दिला नाही पोरांना, आता पोरं आम्हाला वेळ देत नाही. मार डीजे लावून जेव्हा आई वडील गाणं लावायचे, पोरं अमेरिकेत चालले, मार कौतुक वाटायचं, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सगळ्या एरियामध्ये डीजे वाजवला असेल. आज दोघंच म्हातारा म्हातारी हळू आवाजामध्ये घरी एकच गाणं ऐकतात, या चिमण्यांनू परत फिरारे घराकडे अपुल्या, तिन्ही सांजा झाल्या, या रे आता या, नाही यायची ती पोर, नाही यायची आता, नाही यायची. कारण जेव्हा त्यांचं कान पकडून सांगण्याची आवश्यकता होती, बेटा शिकला किती असेल तरी नोकरी भारतासाठी करायची, ही दृष्टीच आपण त्यांना दिली नाही, ही आमची चूक झाली. गेले ते अमेरिकेत, शिक्षकांनी पण शाळांमध्ये बाप्या नीट अभ्यास कर, अमेरिकेत जायचं, तुला भारतात काय ठेवलेलं आहे, असे हलके डायलॉग मारले. पोरं तुम्हाला देव मानतात शिक्षकांनो, आजही देव मानतात, आणि आपण त्यांना अमेरिकेत पाठवतो, ते जाऊन स्थायिक होतात. इकडे शिवाजी राजांच्या पराक्रमावर लुभवून तो उत्तर प्रदेशातला एक कवी, त्याचं नाव कविराज भूषण, तो हातच्या सगळ्या नोकऱ्यांवर त्यांनी लात सोडली, प्रचंड पैसा मिळायचा, त्यांनी लात मारली त्याच्यावर, आणि तो धावत सुटला स्वराज्याकडे. का? तो जो धर्माचं संरक्षण करतो, आया बहिणींचं संरक्षण करतो, त्याच्यासाठी काहीतरी करतो, म्हणून त्यांनी लात मारली नोकरीला. तो नाही पडला अमेरिकेच्या भानगडीमध्ये, तो नाही पडला US इंग्लंडच्या भानगडीमध्ये, तो आला स्वराज्यामध्ये. त्याला माहिती नव्हतं किती पैसे मिळणार आहे, पण तो आला शिवाजीराजांच्या पराक्रमावर लुप्त होऊन. आणि शिवाजीराजांचा तो पराक्रम पाहिला, महाराजांनी उभं केलेलं काम पाहिलं, ती न्याय निगरवी प्रजा पाहिली, आणि पहिली हिंदी कविता शिवाजीराजांवर त्या कवीच्या तोंडून बाहेर पडते. त्या कवीचं नाव कविराज भूषण, आणि कविता बाहेर पडते, इंद्रजी विजंभ पर बाण वसुअंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है पवन भारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा द्रुम दंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेज तम हंस पर अंधारावर जसं तेज आक्रमण करतो कान्हजी कंस पर कंसाच्या छातीवर कान्हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण तुटून पडतो त्याप्रमाणे या सर्व म्लेच्छ सुलतानांवर शिवाजी राजा एखाद्या वाघासारखा एखाद्या शेर सारखा तुटून पडलाय तेज तम हंस पर कान्हजी कंस पर त्यो म्लेच्छ धंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है अशा दणदणीत कविता बाहेर पडतात. सक्रची मी सैल पर अर्कतम फैल पर बिघन की रायल पर लंबोदर देखिए राम दशकंध पर राम जसा दशकंध म्हणजे रावण राम दशकंध पर भीम जरासंध पर अशा प्रकारच्या कवितांमधून जो आमच्या पुराणातला पराक्रम आहे तो शिवाजी राजांकडे लावतोय की कौरव के अंग पर कौरवांच्या अंगावर पारथ जो पेखिये बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेंच चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए. अशा जाज्वल्य देशाभिमान जागृत करणाऱ्या कविता रचतोय कविराज भूषण अफलातून आहे. कधी वेळ मिळेल तर त्याच्या कविता आपण निवांत ऐकणार आहोत, पण त्याची कल्पनाशक्ती जबरदस्त आहे. साधी साधी फुलं त्यांनी पाहिली आणि फुलांना त्यांनी उपमा दिली औरंगजेबाच्या सरदारांची. कुरम कमल कम धुज है कदंब फूल गौर है गुलाब राना केत की बिराज है पांडरी पवार जो ही सोहत है चंदावत बकुल बुंदेले अरु हारा हंस राज है भूषण भनत मुच कुंद बड़ गुजर है बसंत बघेले सब कुसुम समाज है सब ही को रस लेके बैठी न सकत है अली नवरंगजेब चंपा शिवराज है. काही सरदार कुरम कुरम म्हणजे कुर्मावतारी म्हणजे कछवाह वंशाचे राजस्थानचे लोक हे कछवाह वंशाचे असल्यामुळे ते कमळाच्या फुलांसारखे आहे पांडरी पवारांच्या फुलासारखे कोणी जुहीच्या फुलांसारखं आहे असे वेगवेगळ्या उपमा त्यांनी दिल्या. आणि या सगळ्या राज्यांवर राज्य करणारा औरंगजेब हा भुंगा आहे. भुंगा जसा फुलांवर बसून मध गोळा करतो तसा औरंगजेब टॅक्सेस गोळा करतो कर गोळा करतो पण तो शिवाजींच्या अंगावर बसत नाही शिवाजींच्या वाटेला जात नाही. का? तर चंपा शिवराज आहे शिवाजीराजे चाफ्याच्या फुलासारखे आणि त्याच्यात मधच नसतं त्यामुळे औरंगजेब शिवाजींच्या वाटेला जात नाही अशा अफलातून कल्पना आहे त्याच्यात. विलक्षण आहे कविराज भूषण आणि तो शिवाजीराजांच्या कौतुकात हे सगळं का गातो आहे कारण तो महाराजांचा पराक्रम आहे ती झेप आहे की एक सामान्य सरदाराचा पोरगा तसं पाहिलं तर ज्याच्या हाती काहीही नव्हतं तो सामान्य मुलगा बनून सामान्य मुलगा माणूस बनून मृत्युमुखी पावला असता तो एखाद्या सरदाराचा पोरगा बनून सरदाराचा एक सरदार बनून मृत्युमुखी पावला असता तो आदिलशाहीचा एखादा सेवक म्हणून आदिलशाहीचा सेवक म्हणूनच मेला असता
पण त्यांनी जे ध्येय ठेवलं, आयुष्यभर त्याचा जागर केला, स्वतःची शक्ती लगातार वाढवत गेला. किती वाढवावी त्यांनी? तर 25-30 हजाराची फौज असलेले शिवाजीराजे स्वतःची सेना 3 लाखांपर्यंत वाढवतात, 3 लाख. आणि मग दक्षिणेवर सैलाब उठतो, सैलाब. आणि ज्या माणसाकडे 25 वर्षात 10-12 किल्ले असतात, तो माणूस पुढच्या 8 वर्षांमध्ये 260 किल्ल्यांपर्यंत झेपावतो. 8 वर्षात 260. स्वराज्याचं पहिलं टोक नाशिकच्या बाजूला साल्हेरचा किल्ला असतं, आणि स्वराज्याचं यावेळेस शेवटचं टोक तमिळनाडूमध्ये मद्रासच्या 150 किलोमीटर खाली जिंजीचा किल्ला, पॉंडेचेरीवर भगवा फडकलेला, वेल्लोर मराठ्यांच्या ताब्यामध्ये, तंजावर आपण घेतलेलं, असं तमिळनाडूपर्यंत शिवाजी धडक मारतात. तुम्ही विचार करा, हे जे केलं शिवाजीराजांनी, फक्त एवढं नाही, आमच्या भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य सुद्धा समाजात रुजवली. त्यातलं पहिलं काम आहे महिलांची सुरक्षा. ज्यांनी ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, असे 2 जण पकडले, त्यांचे तर हातपायच तोडून टाकले. समाजामध्ये दहशत निर्माण झाली की शिवाजी असं काही केलं तर हातपाय तोडतो. महिलांवरचे अत्याचार स्वराज्यामध्ये पूर्ण बंद. त्यांनी पाहिलं की समुद्रावर आपलं साम्राज्य नाही, समुद्रावरची सत्ता भारतीयांना कधी कळलीच नाही. चाणक्य चंद्रगुप्ताच्या वेळेस समुद्रावर आपली सत्ता होती, पुढच्या काळामध्ये कदंबांच्याकडे आणि पुलकेशीच्या राज्यामध्ये सत्ता होती, मग आपण विसरून गेलो. 300-400 वर्ष उलटली, समुद्र पोरका होता, त्याच्यावर इंग्रज, पोर्चुगीज, सिद्धी यांचंच राज्य चाललेलं होतं. 1657 शिवाजीने 27व्या वर्षी समुद्राचं महत्व ओळखलं, जहाज बांधायला सुरुवात केली. आपण तर विसरलो होतो जहाज कसे बांधायची, ते शास्त्र आपण विसरलो होतो. 450 पोर्चुगीज शिवाजी महाराजांनी नेमले, हे स्वराज्यासाठी जहाज बांधायला लागले. त्यांचा नेता होता, त्याचं नाव होतं लेंता वियेगस, पण पोर्तुगीजांनी राजकारण करून वियेगसला हाकलून लावलं. मराठ्यांनी स्वतःचा आरमार स्वतःच बांधायला घेतलं. 18 प्रकारची जहाज, तराफा, तरांडे, गोराब शिवाजीराजांनी बांधून घेतले. आणि समुद्रातल्या लढाईमध्ये मराठ्यांच्या फौजांनी इंग्रजांचा पराभव केला. जे इंग्रज स्वतःला समुद्राचे राजे म्हणवायचे, त्यांचा पराभव आपण समुद्राच्या लढाईत केला. ही ताकद, याची देही याची डोळा, फक्त 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजीराजांनी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित केली, गडकोटही बांधले, दिग्विजयी सेना निर्माण केल्या, स्वतःच्या संस्कृतीचा धर्माचा अभिमान लोकांमध्ये प्राप्त व्हावा म्हणून स्वतःचे शब्द डिक्शनरीमध्ये असले पाहिजे म्हणून या सगळ्या फारसी अरबी शब्दांना बाहेर काढलं. आपल्या शब्दांची डिक्शनरी, ज्याचं नाव आहे राजव्यवहार कोश, आज उपलब्ध आहे, हा व्यवहार कोश तयार करून घेतला. पण सगळ्यात मोठी घटना जी महाराजांनी केली ती म्हणजे लोकांमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मकता भरली. आज लोक अपयशी होण्याचं हे सुद्धा महत्वाचं कारण आहे की मला नाही जमत, मी नाही करू शकत, मला नाही, दुसऱ्या कोणाला तरी जबाबदारी द्या, माझ्याने झेपणार नाही, माझ्याने होणार नाही, मी करू शकत नाही. का बरं? किती नकारात्मक विचार करतात लोक. आकाश पाण्यात बसायचं नाही, तो खाली पडला तर, नावेत बसायचं नाही, बोट बुडली तर, विमानात जायचं नाही, कोसळलं तर, अरे किती नकारात्मकता. आणि अशी नकारात्मकता असेल तर कोणीच यशस्वी होऊ शकत नाही आयुष्यात. नाही, मी फेलच होणार आहे, नाही मी या स्पर्धेमध्ये हरणारच आहे, कशासाठी हा विचार, कशासाठी मला सांगा. आपण सगळे शाळेत गेलेलो आहे, आपल्या वर्गामध्ये जर 50 मुलं असतील तर त्याच्यापैकी पहिला नंबर किती लोकांचा येणार आहे? एकाच असेल ना, व बाकी 49 काय मूर्ख आहेत का? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? रेसिंग मध्ये 10 लोक धावतात, मिल्खा सिंगच पहिला येईल का प्रत्येक वेळेस? नाही ना, एखादा इंग्लंडचा माणूस पहिला येऊ शकतो, म्हणून मिल्खा सिंग मूर्ख आहे का? भारतीय क्रिकेट टीम सुद्धा मॅच हरते, म्हणून महेंद्रसिंग धोनी आणि बाकीचे 11 नालायक आहेत का? ओ, सगळेच सगळ्या वेळी जिंकतात असं नसताना पराभव पचवता आला पाहिजे. पण याचा अर्थ मी प्रत्येकच वेळेस नापास होईल हे कोणी सांगितलं? आणि म्हणून 90% लोक जे स्पर्धांना घाबरतात अगदी शाळेपासून, यांच्यासाठी एक महत्वाचं रत्न आहे सकारात्मकता. विसरून जा, काय होईल जास्तीत जास्त, आपण 10वे येऊ, अजून काय होईल, पण मी 10वेल त्या रेसमध्ये. हा आत्मविश्वास, मी उभा करून दाखवेल धंदा, काय होईल जास्तीत जास्त, थोडासा कमी प्रॉफिट मिळेल, उभा राहतो, हळूहळू प्रॉफिट मिळवून दाखवेल. उभं राहणं, सकारात्मकता. शिवाजीराजांवर निगेटिव्ह ॲटिट्यूड नसेल का हो? त्याही काळात अशी लोक नव्हती का? होती ना. शिवाजींना दुसरा मुलगा झाला संभाजीराजांनंतर. सोयराबाई साहेबांना जेव्हा मुलगा झाला, मोहित्यांची पोरगी सोयराराणी साहेब, त्यांना दुसरा, त्यांना जेव्हा पहिला पुत्र झाला शिवाजीराजांच्या स्वराज्याचा दुसरा युवराज, तो पालथा निपजला. त्या काळामध्ये पालथा निपजणं म्हणजे अपशकुन, तो कुजबूज सुरू झाली. धाकटे राजे जन्मले, पालथे निपजले, अपशकुन झाला. शिवाजीराजांनी सेकंदात विचार केला असेल, सेकंदात, की मी छत्रपती, उद्या माझा पोरगा छत्रपती होईल,
मी लढायला जातो उद्या तो लढायला जाईल, आणि लढाई म्हणजे वन डे इंटरनॅशनल मॅच, कधी जिंकू कधी हरू, पण उद्या जर तो हरला युद्धामध्ये तर सगळं स्वराज्य आणि सेना याच्या डोक्यावर खापर फोडेल की हा अपशकुनी होता म्हणून हरलो, मग स्वराज्य कशात म्हणायचं? महाराजांनी एका सेकंदात विचार केला आणि तेवढ्यात ऑफिशियल बातमी आली, राजे असं असं झालं. महाराजांचं जे वाक्य आहे ना पुढचं, त्यांनी माझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. आपल्यापैकी कोणी नकारात्मक विचार करत असेल तर हृदयावर कोरून ठेवा ही वाक्य, आपल्या आयुष्याची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही असं वाक्य आहे महाराजांचं. ऑफिशियल बातमी आली, राजे धाकटे राजे निपजले, पालथे निपजले, अपशकून झाला. शिवाजी राजे म्हणतात, अच्छा पालथे निपजले, अरे वा, दिल्लीची पातशाही पालथी घालतील, दिल्लीची पातशाही पालथी घालतील. एका वाक्यानी समोरच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र परिवर्तन. पालथे निपजले ना, दिल्लीला पालथे घालतील. काय पॉझिटिव्हिटी म्हणे, काय सकारात्मकता म्हणावे, असं कसं हार होते? आम्ही नाही हरणार, आम्ही जिंकण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. या आत्मविश्वासाने उठून पहा एकदा, आहे तिथपासून तर आपण नक्कीच झेप घेऊ शकतो. ही ताकद प्रत्येकात आहे. पण मला एक गोष्ट तुमच्यापेक्षा जास्त चांगल्याने माहिती, की इथून घरी गेल्यानंतर 10 दिवसात सगळे म्हणतील, यांना भाषण द्यायला काय लागतंय, असं थोडी होते. तुमच्या समोर जी व्यक्ती बसली आहे ना, तो भाषण देऊन फक्त 5 वर्ष झाले, 5. याच्या आधी मी कधी स्टेजवर बसलेलो नाही, स्टेजवर चढलेलोही नाही. पाय असे थरथर कापायचे लहानपणीपासून, शाळेपासून. मी LLB आहे बरं मामा, परिचयात नाही सांगितलं वाटतं, LLB परिचयात नाही सांगितलं ना, ते सांगू शकत नाही परिचयात, कारण लिहिलंच नव्हतं परिचयामध्ये. मी LLB आहे, लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच, LLB. कारण उंची अशी आहे की आम्हाला कधीच समोर बसता आलं नाही, नेहमी शाळेच्या शेवटच्या बाकावर. त्यामुळे तिथे शाळेत जायचं, 1/2 किलो फेविकॉल टाकायचं आणि बसून जायचं. स्पर्धेत भाग घेतो का रे? नाही. शुद्ध लेखन नाही, हस्ताक्षर नाही, रेसिंग नाही, कबड्डी नाही, एकाही स्पर्धा, कधी स्टेजवर नाही, कधी शून्य. भविष्य क्लिअर होतं, अंधारासारखं काळ. एका गुरुनी हात पकडला, त्यांनी दिशा दाखवली, मनामध्ये कुठेतरी शिकण्याची इच्छा उत्पन्न झाली, कुठून तरी कदाचित शिवचरित्रातून सकारात्मकता आली. म्हटलं आता बदलायचं, हे सगळं बदलायचं आता. म्हणून झेप घ्यायची ठरवली, एक एक गोष्ट शिकत गेलो. भाषण कसं द्यायचं शिकावं लागलं. आवाज इतका बारीक होता की इथून बोललो तर मामांना पोहोचणार नाही, इतका बारीक आवाज. म्हटलं आवाजावर मेहनत घ्यावी लागली, 1 वर्ष आवाजावरच मेहनत घेतली. आज लाईट गेली तरी आपल्याला फरक पडणार नाही, मी समोर उभा राहील. 1000 लोकांपर्यंत 1 तास पोहोचेल, एवढा आवाज उभा करायला मला 1 वर्ष लागलं. आता परवाच लाईट गेली एका कार्यक्रमात, खाली उतरून चाललं 1/2 तास भाषण त्याच्यावर. MSCBला दया आली कदाचित, मग येऊन गेले लाईट, बसून गेलो. इंग्लिश येत नव्हतं, 1 अख्खं वर्ष लागलं इंग्लिश शिकायला. शुद्ध अक्षर खराब होती, 48 तास लागले अक्षर सुधारायला, 48 तास फक्त अक्षर काढली. त्याचे फॉर्म्युले आहेत, काय टेक्निक आता नाही सांगता येणार. कर्नाटकात गेलो, कन्नड शिकावं असं वाटलं, 1 महिना कन्नड शिकलो, 1 महिन्यात कन्नड यायला लागलं. कन्नड लिहिता वाचता येत नव्हतं, एकदा रेल्वेत बसून नागपूरला येता येता रेल्वेत काय करायचं बसून काहीच काम नव्हतं, 23 तास लागायचे. त्यांची 12 खडी घेतली, अ 300 पानं रंगवून टाकले, नागपूरला रेल्वे स्टेशनला उतरलो, कन्नड लिहिता वाचता येत होतं, पाठच करून टाकली त्यांची 12 खडी. तर माझ्या क्षेत्रात मला काय लागतं हे माहिती असावं. शिक्षक असेल, आवाज तगडा पाहिजे, विषयावर पक्की पकड पाहिजे. एका शाळेमध्ये शिक्षकांचा वर्ग घेतला, ट्रेनिंग प्रोग्राम, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम, TTP. एक मॅडम भेटायला आल्यानंतर, सर तुम्ही ट्युशन क्लासेस घेतात का? म्हटलं कोणते? तर म्हणे क्लासवर कंट्रोल कसा मिळवायचा हे शिकायचं होतं. म्हटलं धन्यवाद, तुम्ही का टीचर झालात? कारण ज्या दिवशी टीचरला क्लासवर कसा कंट्रोल मिळवायचा आणि पोरं माझ्या वर्गात बोलले नाही पाहिजे हे शिकवावं लागेल, त्याने ओळखून घ्यावं की तू टीचर नाही आहेस. टीचरचा क्लास कंट्रोल आहे त्याची विषयावरची पकड, बस ती अशी मजबूत असली पाहिजे की समोरचा हुकच रंगवून जातात पोरं. मी मॅथ्स शिकवतो, मॅथ्स मध्ये पोरं रंगतील, मी इतिहास शिकवेल, इतिहासात रंगतील, सायन्स शिकवेल, सायन्स मध्ये रंगतील, असा आत्मविश्वास शिक्षकांनी स्वतःमध्ये उत्पन्न करतो. बिझनेस मध्ये काय लागतं, फायनान्स कसा चालतो, पैसा कसा उभा करायचा, तो कसा द्यायचा, तो कसा वाढवायचा हे शिकता येतं. सगळी कामं स्वतःच नसतात करायची, कामं वाटून द्यावी लागतात. आपली व्याख्यान मला त्याचं आदर्श उदाहरण आहे, नाही तर अनेक ठिकाणी पाहतो मामा एकच माणूस सगळं करतो, पत्रिका मीच छापतो, मीच वाटतो. मी म्हटलं वक्ताही तूच आहे ना बाबा, कामं वाटून दिली पाहिजे. आपली व्याख्यान मला आदर्श आहे त्याच्या बाबतीमध्ये. कोणी इथले अरेंजमेंट पाहताय, कोणी पत्रिका पाहताय, कोणी आमंत्रण पाहताय, कोणी हे पाहताय, सगळी कामं वाटून मग ती करून घ्यायची असतात. आणि मग आपला आपली बुद्धी रिकामी राहते झेप घेण्यासाठी. हे शिवाजीराजांनी केलं, योग्य माणसं निवडली, त्यांना कामं वाटून दिली, पुढच्या काळात ती कामं यांच्याकडून करून घेतली आणि स्वतः झेपावत राहिले अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. शस्त्रास्त्रांमध्ये बदल घडवले. मी मगाशी म्हटलं आरमार उभं केलं, आपली भाषा बदलली,
व्यवसाय बदलली म्हणजे चांगले शब्द आपल्या भाषेमध्ये घुसवले पुन्हा बाकीच्या बाहेर काढून, व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रोटेक्शन दिलं, शेतकऱ्यांसाठी पॉलिसी तयार केल्या, काय नाही केलं, किती कामं केली आहेत, आणि लढाया युद्ध जे आपण नेहमी ऐकतो ते तर वेगळे, हे सगळं आम्ही करू शकतो. अर्थात आज आपल्याला किल्ले जिंकायचे नाहीये, आम्हाला आमच्या आयुष्यात जे चांगलं करायचं आहे ते मात्र असं झेपावण्यासारखं प्रत्येकाला चांगलं करता आलं पाहिजे याचं भान ठेवून आपण आपल्या आयुष्यात पुढे जावं. पण हे करत असताना दोन महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. पहिली, पुन्हा मागच्या गोष्टीकडे जातो, एक हा जातीपातीचा भेद करण्याचा जो रोग आहे याला कृपया करून कुठेतरी थांबवावं प्रत्येकाने, आणि त्याच्यासाठी शिवाजी राजांना वेठीस कोणी धरत असेल तर बिलकुल थांबवावं, त्याच्यासाठी कोणी माईकचा आणि भाषणांचा वापर करत असेल तर अजून थांबवावं, सभेत उभं राहून थांबवावं. काय चाललंय? शिवाजीराजे याचे समर्थक, त्याचे विरोधक, अमुकचे हे, अमुकचे ते, 500 ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला म्हणून सगळे ब्राह्मण नालायक, आणि तेव्हाचे नाही आजपर्यंतचे सगळे ब्राह्मण नालायक का? तर शिवाजीराजांच्या काळात 500 ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला म्हणून आजचे ब्राह्मण नालायक. म्हटलं हे काय, बुद्धिमत्ता गहाण ठेवली का? व ज्यांनी विरोध केला ते ब्राह्मण नालायक, त्यांना कळलंच नाही स्वराज्यात काय चाललंय ते, स्वराज्य काय ते, हे त्यांना कळलंच नाही, त्यांना नालायक म्हणू शकता तुम्ही. पण सगळेच ब्राह्मण नालायक असतील तर शिवाजीराजांचे अष्टप्रधान, मी आत्ता जे म्हटलं कामं वाटून द्यायची आणि ती करून घ्यायची, त्याच्यासाठी योग्य माणसं निवडायची, त्या 8 प्रधानांपैकी 6 ब्राह्मण होते. हे कसं झालं? नाही नाही, ते शिवाजी महाराजांनी मूर्ख लोकांना मंत्री केलं होतं. अच्छा, शिवाजीराजांनी मूर्ख लोकांना मंत्री केलं, हे आम्हाला सांगणार होता. म्हणजे जो राजा स्वतःचा बॉडीगार्ड निवडताना 96 कोळी मराठा नाही निवडत, ब्राह्मणाचं पोर नाही निवडत, बॉडीगार्ड कोणाला निवडतो? तो जीवा महाले हा सामान्य न्हाव्याचा पोरगा आहे, पण त्याची गुणवत्ता पाहिली, तो पट्टा असा फिरवायचा की दाणपट्टा फिरवत फिरवत यायचा, आणि जमिनीवर असा फिरवायचा की जमिनीवर ठेवलेलं लिंबू, अर्ध लिंबू खाली आणि अर्ध लिंबू हवेत, पट्टा जमिनीला न लागता अर्ध लिंबू उडवायचा. हे कसब जेव्हा शिवाजी राजांना कळलं, त्यांनी ऑफर दिली, माझ्यासोबत येतोस का? तो आला आणि त्यांनी जे करायचं ना ते त्यांनी करून दाखवलं तिथे अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस ऐन मोक्याच्या क्षणी, नाहीतर आज शिवाजी राजांचा इतिहास वेगळा राहिला असता. जेव्हा बडा सय्यदनी घात काढला तेव्हाच त्याचा हात उडवणारा हा पोरगा त्याची जात पाहून नाही आला, त्याचा स्किल पाहून शिवाजींनी निवडला होता. मग स्वतःचा बॉडीगार्ड एवढ्या बारकाईने निवडणारा माणूस मंत्र्यांच्या निवडीमध्ये गाफील राहील? आणि मग 500 ब्राह्मणांनी स्वराज्याला विरोध केला म्हणून सगळेच ब्राह्मण जर नालायक असतील, तर स्वराज्याला विरोध करणारे चंद्रराव मोरे होते, मोहिते मामा होते, आणि अफजल खानाकडून स्वराज्यावर आक्रमण करायला जी लोक आली होती त्याच्यामध्ये पिलाजी राजे मोहिते आणि शंकराजी राजे मोहिते हे शिवाजी राजांचे चुलत सासरे सुद्धा होते. मला अण्णावावरून जात कळत नाही, पण जर काढायचीच असेल, आणि यांनी स्वराज्याला आणि शिवाजींना विरोध केला म्हणून आजपर्यंत जर यांच्या पिढ्या नालायक असतील तर हा तर मूर्खपण आहे असं म्हणणं, कारण मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम ज्याला दिसला नाही त्याला काहीच दिसलं नाही. आणि कृष्णाजी भास्कर ब्राह्मण होता आणि मग त्याने शिवाजींवर आक्रमण केलं, हा तो मारला गेला ना, मग तो मारला गेला ना, त्याचा सत्कार थोडी केला. पण अफजल खानाच्या वेळेस शिवाजीराजांकडून जे सगळं राजकारण चालवत होते ते पंताजी गोपीनाथ वकील, हा जो शिवाजीराजांचा वकील हाही ब्राह्मण आहे, ज्याला पुरस्कार दिला महाराजांनी पुढे. आणि हे मी म्हणत नाहीये, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो पोवाडा लिहिलेला आहे त्या पोवाड्यात ठसठशीत उल्लेख स्वतः महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेला आहे की हिवर हे गाव शिवाजीराजांनी गोपीनाथाला बक्षीस दिलं त्यांनी केलेल्या कामाबद्दल. मग आपण कुठे जातीपातीमध्ये अडकतोय? ज्या धनगरांनी चूक केली त्याचं मान मानगुट शिवाजींनी उडवलं, ज्या धनगरांनी चांगलं काम केलं त्याला बक्षीस दिलं, ज्या ब्राह्मणांनी चूक केली त्याचा कडेलोट केला, ज्या ब्राह्मणांनी चांगलं काम केलं त्याला प्रमोशन दिलं, ज्या मराठ्यांनी चूक केली त्याचे हातपाय तोडले खंडोजी खोपडे, आणि ज्यांनी चांगलं काम केलं त्या मराठी प्रतापराव गुजराला सरसेनापती केलं, प्रतापराव हा किताब दिला, याच्यामध्ये जातपात शोधतो आम्ही? आणि व्हॉट्सअपचा वापर करून आमच्या संस्कृतीचे धिंडवडे काढतो? आजकाल तर फॅशनच निघाली आहे, होळी म्हणजे काय तर तुमची संस्कृती पाणीच बर्बाद करतं, दिवाळी म्हणजे काय तर वायफळ, झाडाची पूजा करू नका, हे मानू नका. अरे कोण आहेत हे लोक? 5000 वर्ष ही संस्कृती भारतात चाललेली आहे, 5000 वर्ष. आणि एक लक्षात ठेवा, कुठल्याही संस्कृतीमध्ये कुठली वायफळ गोष्ट जास्त चालत नाही, ती आपोआप बाजूला काढली जाते. जर त्या गोष्टीला अर्थ नसेल तर ती आपोआप बाहेर जाते. ऑरकुट आठवतं का? ऑरकुट फेसबुकच्या आधी आलेलं जबरदस्त लोकप्रिय झालं, एका वर्षात ऑरकुट गायब झालं. पेजर आठवतात? पेजर
ज्या दिवशी मोबाईलने पाय ठेवला त्या दिवशी पेजर कुठे गायब झाले कोणालाच कळलं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या अफवा हाकलल्या जातात. ज्या गोष्टी 5000 वर्ष सुरू आहेत आणि त्या आजही चालल्यात याचा अर्थ त्याला अर्थ आहे. आमच्या इथे संस्कृतीचं पूजन, भूमीचं पूजन, झाडांचं पूजन, प्राण्यांचं पूजन, माणसाचं पूजन, मुलींचं कुमारिका म्हणून पूजन, हे काय आहे? रिस्पेक्ट आहे. हे धर्माच्या नावाने बांधलेले धागे आहेत. कर्मकांड नाही फक्त. कोणी आरती केली तरच हिंदू आणि टिळा लावला तरच हिंदू नाही. आ सिंधु सिंधु पर्यंत यस्य भारत भूमिका पुण्यभू पितृभूमिश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः. जो जो या भारताला आपली भूमी मानतो, जो जो याला आपला देश मानतो आणि या देशासाठी न्योछावर करण्याचा प्रयत्न करतो तो भारतात राहणार भारतीय, हिंदुस्थानमध्ये राहणारा हिंदू, इंडियामध्ये राहणारा इंडियन. त्याचे सर्व धर्म पंथ जाती पातीचे आदर्श त्यांनी पाळावे, पण मी या देशाशी बांधलेलो ही भूमिका. आम्ही ती लोक आहोत या संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवाजी गेलेत, खस्ता खाल्ल्यात, संभाजींनी बलिदान दिलं या संस्कृतीसाठी. ते हे आजचे चिल्लर लोक व्हॉट्सअपवर हे असे मेसेजेस पाठवतात हे वाचण्यासाठी कि देवळातल्या त्या दगडावर दूध ओतण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या पोटात दूध टाका. दिसायला बरोबरच आहे, खूप रॅशनल वाटावे खरंच आहे, पण आमची संस्कृती शिकवते पहिले त्या उपाशी माणसाला जे हवं ते द्या, पण हे करताना आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या गोष्टी करा, ते डोळे उघडे ठेवून करा. चालले सगळे बादल्यान बादल्या दूधच फेकतात याला अर्थ नाही. प्रतिकात्मक एक वाटी दूध टाकलं तर काय हरकत. नागदेवतेची पूजा केली तो सन्मान आहे प्राण्याचा, बैलाची पूजा केली तो प्राण्याचा सन्मान आहे. वडाची झाडाची पूजा, पिंपळाची पूजा, तुळशीची पूजा ही झाडं घराच्या आसपास असावी. आजकाल आमच्या शहरांसारखं नाही वटपूजा सांगायची म्हणून झाडाची फांदी तोडून घरी आणतात आणि सूत गुंडाळतात. हे कर्मकांडामध्ये अडकलेली लोक संस्कृती नाही ओळखू शकले आणि या संस्कृतीमध्ये चुका झाल्याच प्रत्येक संस्कृतीमध्ये होतात. पण आमच्या इथे व्यवस्था आहे, आमच्या संस्कृतीतलेच लोक उठतात आणि चुकीच्या गोष्टी बाहेर फेकून देतात आणि पुन्हा आमची संस्कृती सुरू राहते. सती प्रथा अतिशय चुकीची प्रथा होती. आमच्यापैकी लोक उठली, त्यांनी प्रथा बंद पाडली, गेली बाहेर. अस्पृश्यता नावाचा रोग भारताला लागला की तुम्हाला तुमच्या विहिरीवर पाणी पिणारा बैल चालतो, गाढव चालतो, कुत्रा चालतो, प्राणी चालते, मांजर चालते, गाय चालते, पण माणूस चालत नाही. ओ प्राणी पाणी पितो ते चालतं, पण माणूस चालत नाही, याच्यापेक्षा दुसरं काय असावं. आमच्याच पैकी काही लोक उठले, अस्पृश्यता कायम बंद पाडली. आजही कुठे असेल तर ते दुर्दैव आमच्या देशात. शिवाजी राजे जे आयुष्यभर सांगत होते की सगळे एक आहोत, या एकत्र या आणि पहा या सुलतानांच्या कशा चिंधड्या उडवून टाकतो. मग शिवाजी राजांचं नाव घ्यायचं आणि इथे जातीपातींच्या गोष्टी करायच्या. कुणी माईकवर यावं, आमची डोकी भडकवावी. आपण सर्व एक आहोत याचं भान ठेवा, नाही तर उद्या मामांसारख्या एखाद्या माणसाला इथे यावं लागेल स्टेजवर आणि त्या क्रांतीवीर मधल्या नाना पाटेकरनी बोट फोडलं ना असं, ये धनगर का खून, ये मराठे का खून, ये ब्राह्मण का खून, बता हम दोनों में से अलग कौन है. तसं नाना पाटेकर सारखं करावं लागेल कोणाला. सगळे एक आहोत ना रे आपण, कशाला भांडणं. हे आमचं गाव आहे, याच्यासाठी एकत्र या. हे रत्न जी की त्यात मला आठवत नाही किती रत्न ठेवले, पण विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही मात करून दाखवू, आम्ही उभं राहू, हा विश्वास मनामध्ये आणून स्वतःच्या आयुष्याचं ध्येय आपल्याला कोणत्या गावाची बस पकडायची याचं भान ठेवून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत करत स्वतःच्या आयुष्यात पुढे जाताना अखंड सावधपण, नजर हटी दुर्घटना घटी हे लक्षात ठेवत खर्रा दारू तंबाखू यांना आमच्या संस्कृतीत नाही स्थान, त्यांना बाजूला सारत आपल्या पोरांकडे त्यांच्या करिअरकडे लक्ष देत पुन्हा त्या जिजाऊसाहेबांचे हात आमच्या महिलांच्या हातामध्ये येऊन एखादा शिवा घडतो का असा तो शिवबा घडवण्याचा प्रयत्न. मायच नाही, बाप सुद्धा, आजीच नाही, आजोबा सुद्धा. पोरांना वेळ द्या, पण त्यांचे कान पकडून त्यांना एक मात्र आदर्श घाला की पुढे जे काही कराल ते आपल्या भारतासाठी करायचं, भारतात राहून करायचं. हे करत असताना आम्ही झेप घेऊ शकतो. सामान्य दुकान चालवण्यासाठी मी आदर्श म्हणून तुमच्या समोर शिवाजी ठेवले, पण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एखादा धीरूभाई अंबानी होऊ शकतो, रामेश्वरमला मासेमारांच्या कॉलनीमध्ये राहणारा एखादा एपीजे अब्दुल कलाम होतो, एखादी सामान्य मुलगी मेरी कॉम होते जिला कुस्ती आवडत नव्हती ती गीता बबीता फोगट गोल्ड मेडल घेऊ शकते, मुंबईच्या सामान्य कॉलनीमध्ये राहणारा एखादा पोरगा सचिन तेंडुलकर होऊ शकतो, जिला घर चालवण्यासाठी पहिलं गाणं गावं लागलं अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर होऊ शकते, ज्याला साताऱ्यामध्ये लोकांनी धक्के मारून पाडलं आणि लाताबुक्क्यांनी तुडवलं तो सामान्य पोरगा का तो सार्वजनिक नळाचं पाणी पितोय तो छोटा भीम. टीव्हीवरचा नाही हा छोटा भीम, म्हणजे पुढे जो भीमराव आंबेडकर झाला स्वतःच्या कर्तृत्वानी. आणि महिलांसाठी शाळा काढते पोरींसाठी म्हणून ज्यांच्या तोंडावर चिखल फेकण्यात आला पण ती मागे नाही हटली ती सावित्रीबाई फुले झाली
आणि शिवाजीराजांनी उभं केलेलं स्वराज्य ज्यांनी साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी जो दिल्लीवर झेपावला तो बाजीराव पेशवा, हे सगळे आमचे आदर्शच आहेत. याला जातीपातीचा रंग देणारे कोण आहोत आम्ही? ती आयुष्यामध्ये झेप घेणं लक्षात ठेवा. पण मी मगाशी जे सांगितलं की 10 दिवसात म्हणू नका की हे फक्त गोष्टीत चांगलं वाटतं, यांना बोलायला काय लागते. आणि म्हणून ते मनात उतरवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सातत्याने कानावर पडण्यासाठी या व्याख्यानांची योजना. आणि ही काही वर्षभर चालत नाही, पण निराशा वर्षभरात कधीही येऊ शकते. म्हणून सतत कानावर पडण्यासाठी काहीतरी चांगलं ऐकत राहा. असं म्हणतात की तुमची बुद्धिमत्ता तुमच्या आय क्यू वर असते, इंटेलिजंट क्वेश्चंट, बुद्धीचा तुमचा बुद्ध्यांक. मी तर म्हणतो आय क्यू नसला तरी चालतो, ऐकू ऐकू चांगला ठेवा. आणि म्हणून धीरूभाई अंबानीचा तिसरा पोरगा आपल्या सोबत आहे, नितीन मुकेश आणि जिओ. तर जिओचा वापर करा, चांगली चांगली व्याख्यानं ऐका, सतत कानावर पडू द्या. सकाळी फिरताना, कामं करताना मोबाईलवर सुरू ठेवा, आणि या चांगल्या गोष्टी कानावर पडू द्या. पहा कसं होतं. तात्याराव लहाने इथे येऊन गेले मला कळलं व्याख्यानासाठी. तात्याराव लहाने म्हणा, त्यांचे बंधू विठ्ठलराव लहाने यांच्या गोष्टी ऐका युट्यूबवर, आपल्या आई वडिलांना लावून द्या मोबाईलवर. पहा शून्यातून कशी झेप घेतली या लोकांनी. ओ यांच्याकडे घालायला शर्ट नव्हता, शर्ट त्याच पद्मश्री आहेत. चपला नव्हत्या, त्याच पद्मश्री आहेत. नका जाऊ शिवाजीराजांपर्यंत. आपल्या आजूबाजूलाच असे मोठे मोठे लोक आहेत, यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात पुढे निघावं एवढीच विनंती करायला मी इथे आलो होतो. वेळ झालेली आहे, रादर जास्त वेळ झालेली आहे, त्यामुळे थांबणं भाग आहे. पण एक मोठी भिंत होती, अतिशय मजबूत, अतिशय पक्की, अतिशय उंच. ही भिंत पडणार नव्हती. सगळे प्रयत्न करत होते पण काहीच होत नव्हतं. पण एक माणूस उठला, त्यांनी टाचणी घेऊन भिंतीवर मारायला सुरुवात केली. बाकीच्यांनी विचारली कोण आहेस तू आणि काय करतो, म्हणे मी मंगल पांडे. आठवला 1857 पहिली गोळी. म्हणे काय करताय, म्हणे मी भिंत पाडतो. म्हणजे टाचणी नाही पाडाल तो, म्हणे माझ्याकडे टाचणीच आहे. मागून छत्रपती शाहू आलेत, म्हणे माझा खंजर घ्या. तर म्हणे शाहू महाराज तुम्ही खंजर मारा, मी टाचणी मारतो. यांनी खंजर, त्यांनी टाचणी मारणं सुरू ठेवलं. एक पोरगी आली 23 वर्षाची, दामोदर बांधला होता पाठीवर, घोड्यावर ती तलवार घेऊन. म्हणे बाई तू कोण, म्हणे मी झाशीची राणी आहे, माझी तलवार घ्या. तर म्हणे बाई तू तलवार मार, आम्ही आमचं काम करतो. बाईनी तलवार मारायला सुरुवात केली. एक चेतक घोड्यावर बसलेला पहलवानाला हातामध्ये 16 किलोचा भाला, म्हणे मी महाराणा प्रताप. त्यांनी भाला मारायला सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर आले, आपली माणसं सोडली. गुरु गोविंद सिंग आले, आपले खालसा सोडले. स्वातंत्र्यवीर सावरकर बंदुका घेऊन आले, धाय 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 गोळ्या मारायला लागले. भगतसिंग तर पिशव्या भरून बॉम्ब घेऊन आला, त्यांनी बॉम्ब लावले, दन 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 बॉम्ब फुटले. सुभाषचंद्र बोस आले, महात्मा गांधी आले, सगळ्यांनी धक्का लावला, पडली भिंत. त्या भिंतीचं नाव होतं परतंत्रता. त्याच्या मागे होती आमची स्वातंत्र्य देवता. ज्याला जे मिळेल त्यांनी ते घेतलं आणि आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मित्रांनो, आज फुकटात मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत नाही. शिस्त पाळायला लोक तयार नाही. पोलीस उभा आहे म्हणून लोक सिग्नल तोडत नाही. पोलीस नाही तर सिग्नल तोडला, याला काय अर्थ आहे, याला काय अर्थ आहे. आज प्रत्येकाने यशस्वी व्हा, झेप घ्या आयुष्यामध्ये, पण आपली टाचणी विसरू नका. एक टाचणी उचला. आमची नागपुरातली एक पोरगी, तिला कळलं शेतकरी आत्महत्या करतायत, ती बेडरूम मध्ये धावत गेली, मातीचं मडकं आणलं, ते फोडलं, त्यातून 450 रुपये निघाले. आपल्या वडिलांना देते, म्हणते बाबा हे 450 रुपये एखाद्या शेतकऱ्याच्या कामात येतील, घेता का? त्या लहान 12 वर्षाच्या पोरीला कोणी सांगावं की 450 रुपयात बाळा नाही उभारात शेतकऱ्याचं घर. पण तिने झापड मारली आमच्या गालावर, झापड की अरे तुम्ही लाखांनी कमवता ना, लाखांनी कमवता, द्या ना 4000 रुपये सकाळ संध्याकाळ त्या शेतकऱ्याचं खाताना. मी तर लहान आहे, मी 450 दिले, तुम्ही 4000 नाही देऊ शकत. तो नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे काम करतो, द्या ना रे त्याला. तिने झापड मारली आमच्या गालावर, पण ते 450 रुपये त्या पोरीची टाचणी. माझा एक मित्र नागपुरामध्ये झाडं लावत सुटलाय, तो दर आठवड्याला एक झाड लावतोय. ते झाडं लावणं माझ्या मित्राची टाचणी आहे. चंद्रपूरचा एक पोरगा गणेश झाडे, लग्न झालं, लग्नामध्ये 80,000 कॅश मिळाली. ती कॅश त्यांनी एका सामाजिक संस्थेला देऊन टाकली. ते 80,000 रुपये त्या गणेश झाडेची टाचणी आहेत. हे व्याख्यान मला आयोजित करणारी जी लोक आहे ना, यांना कामं नाहीत का आपल्या घरचे? यांना परिवार नाही आहेत, यांना नोकऱ्या नाही आहेत, यांना पोरं नाही आहेत, यांना टीव्ही नाही आहेत, आहेत ना? पण आमच्या कारंजाच्या लोकांना काहीतरी चांगलं सातत्याने ऐकायला मिळालं म्हणून 1-1.5 महिना आणि कधीतरी आधीपासून वक्ते फायनल करण्यासाठी फोन करत बसतात, पैसे मागत गावभर फिरत बसतात, स्वतःच्या घरासाठी नाही मागत, समाजासाठी मागतात. आणि देणारे देतात सुद्धा, हे मागणारे आणि ते देणारे या सर्वांच्या या टाचण्यात. पण म्हणून मग आमची नैतिक जबाबदारी बनते की नाही बनत? आयुष्यामध्ये मित्रांनो यशस्वी व्हा, मोठी झेप घ्या, पण एक टाचणी जर आपण उचलणार नसू तर या 4 पैसे कमवण्याला अर्थ नाही. मी, माझं घर, माझं कंपाऊंड, माझी पोरं, हेच करायचं असेल तर मग शिवचरित्र आपल्यासाठी नाही. समाजाचं एक लहानसं काम, वृद्ध उघड्यावर पडल्यात, अनाथ बालकांना शेल्टर होम नाही आहेत, जिथे आहे तिथे कसे अत्याचार चालतात ते टीव्हीवर बघतोय, रुग्णांची परिस्थिती खराब आहे,
शेतकऱ्यांची परिस्थिती खराब असते, विद्यार्थ्यांना शिकायला पैसे नसतात, पुस्तकं नसतात, ट्युशनला जायला पैसे नसतात, संस्कारांची मोठी वानवा आहे, गॅप पडलेली आहे. आम्ही देतो याच्यापैकी एक काम आम्ही निवडतो असं एक टाचणी उचला तर ते यश खरं यश राहील असं मला वाटतं. आणि त्यापुढे जाऊन एक म्हणावं असं वाटतं, मला कोणी आवाहन नाही केलं पण मी भारतभर व्याख्यानांमध्ये फिरतो, लोक येतात व्याख्यान ऐकून चालले जातात, पिझ्झा खायला जातात तर 200-500 रुपयाचा पिझ्झा खाऊन टाकतात, मोबाईलवर इंटरनेट वापरायचं म्हणून 300 रुपये ऍडिशनल खर्च करून फालतू गोष्टींमध्ये इंटरनेट वापरतात, काही काम नसताना खर्रा गुटके दारूमध्ये लाखांमध्ये उडवतात, पण आपल्याला वर्षातून 5-6 दिवस काहीतरी चांगलं ऐकायला मिळतोय याची माझ्या दृष्टीने काहीतरी पावती मी काढली पाहिजे की नाही याचं भान आहेत का? मी रिपीट करतोय, मला कोणी आवाहन केलं नाही पण मी भारतभर फिरतो, मला जे कळतं व्याख्यानांमधून तेवढं सांगतो की दाते वेगळे असतात श्रोते वेगळे असतात, दाते ऐकायला येत नाही श्रोते पैसे देत नाही, पण इतकं चांगलं मला ऐकायला मिळत असेल, माझ्या आयुष्यात काही बदल घडत असेल, जगन्नाथ दीक्षितांसारखा माणूस इथे येतो म्हणजे काय, अविनाश धर्माधिकारी इथे उतरणार होते नाही आले ठीक आहे, पण अच्युत गोडबोले वॉशिंग्टनला टॉप फ्लोअरवर बसून ज्या माणसाने डिस्कशन्स केलेल्या आहेत डील्स फायनल केल्या तो माणूस इथं कारंजात. मी अजून स्वतः त्यांना कधी प्रत्यक्ष ऐकलं नाही, पुस्तकं वाचली आहेत युट्यूबवर ऐकलंय, पण आम्ही पर हेड किमान 101 कमीत कमी आणि ज्याला शक्य असेल त्यांनी 501 नाही देऊ शकत का? ही माझ्या दृष्टीने टाचणी नसेल का? जर मला काही चांगलं मिळतं जाऊ द्या, समाजसेवा गेली गड्ड्यात नंतर पाहू, पण माझ्या स्वतःसाठी तर मी काहीतरी पैसा चांगल्यासाठी, याचा मनापासून विचार करा. मामा तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा, त्यांना ते आवडत नाही अशा गोष्टी करणं, पण जे खरं आहे ते बोललं पाहिजे, खूप वेळ घेतला, पोलीस प्रशासन सॉरी आहे, अटक नका करू, उठतोय संपला कार्यक्रम ठीक आहे, पण आपण सर्वांनी मला बोलवलं, इथले सगळे प्रतिष्ठित नागरिक सज्जनवंत सगळ्यांना धन्यवाद, आणि शिवाजी महाराजांचा जय जयकार केल्याशिवाय आपण इथून जाऊ नये, त्यामुळे महाराजांचा जय जयकार आपण सर्वांनी पुन्हा एकदा तीच व्हिडिओ क्लिप तोच कारंजा ज्यांनी दणाणून सोडलं, तुम्ही तर महाराष्ट्र दणाणून सोडला त्याच्यानंतर, तो दणदणीत जय जयकार पुन्हा एकदा करूया आणि मग या कार्यक्रमाची सांगता करू, लवकरच पुन्हा भेटू, धन्यवाद. ज्या पोरांनी 14व्या वर्षी स्वप्न पाहिलं आणि 44व्या वर्षी स्वप्न पूर्ण केलं, 30 वर्षात फक्त स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि 44व्या वर्षी हिंदवी सिंहासनाची प्रतिष्ठापना, हाच आजच्या व्याख्यानाचा मूळ हेतू होता की कुठूनही सुरू करा पण झेप घ्या आणि गंतव्यापर्यंत नक्की पोहोचा. तो राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांचे जे अलगाव लागले, त्यांची जी राजबिरदावली लागली, आज पुन्हा ती उद्घोषित करतो याच कारंजामध्ये, पुन्हा एकदा कारंजा दणाणून सोडा, बिंबीच्या देठापासून जय जयकार. आज आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहतोय, या आनंदाने तो जय जयकार झाला पाहिजे, असा भव्य दिव्य जय जयकार प्रत्येकाने करा. शिवाजी महाराजांची राजबिरदावली 300 वर्षांनंतर जी महाराष्ट्रामध्ये निनादली, महाराज सिंह.